स्विच ऑफ ठेवायचे आहेत किंवा सायलेंटवर ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा अनाउन्स करतोय, कृपया सर्वांनी आपले मोबाईल फोन्स सायलेंटवर ठेवायचे आहेत. आज इथे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आपल्या इथे नामवंत कलावंत दोन स्किट सादर करणार आहेत. त्यानंतर त्या स्किटवर आणि चर्चा होणार आहे. साधारण 1.5 तासाचा हा संपूर्ण कार्यक्रम आहे. या सर्व कार्यक्रमाला आपण सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. कृपया सर्वांनी बसून घ्यावं. 5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम सुरू करतोय. सर्वांनी, पुन्हा एकदा सांगतो, सर्वांनी मोबाईल फोन्स बंद ठेवायचे आहेत किंवा सायलेंटवर ठेवायचे आहेत. नाटिका सादर झाल्यानंतर कलाकार आपल्याशी संवाद साधणार आहेत, आपणाला भेटणार आहेत. त्यामुळं सुरुवातीला कुणीही स्टेजवर येऊ नये अशी विनंती करतो. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त अनिसचा विवेक जागर हा कार्यक्रम आज इथे आपण आयोजित केलेला आहे. 5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. कृपया सर्वांनी बसून घ्यायचं आहे. कृपया सर्वांनी आपले फोन्स सायलेंट मोडवर ठेवायचे आहेत. नाटिका सादर करत असताना कलाकारांना डिस्टर्ब होणार नाही याची पुरेपूर काळजी सर्वांनी घ्यायची आहे. एक नंबर ऑफ करा.
चाटण चाटण घेतल्यानंतर ते चाटण तर हॅलो ओके नमस्कार एक नंबर बंद कर हॅलो हॅलो येस दोन नंबर करा हॅलो 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 जास्त ठेवा
हॅलो फेसबुक लाईव्ह सुरू करा, आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल पहिल्यांदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला उद्या 20 ऑगस्ट रोजी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त गेली 5 दिवस पुण्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज इथे महाराष्ट्रातील नामवंत कलावंत आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर दोन नाटिका इथे सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचं नाव आहे अनिसचा विवेक जागर. या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामामध्ये नेहमी सहकार्य करणारे ज्येष्ठ कलावंत निळूभाऊ फुले, डॉक्टर श्रीराम लागू आणि सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृती हा कार्यक्रम आपण करतोय. कारण या तीन कलाकारांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. खूप त्यांनी वेळ त्यांचा दिलेला आहे. त्या तीन महान कलावंतांच्या प्रतिज्ञता करण्यासाठी हा अनिसचा विवेक जागर हा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीस आपण अर्पण करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. मित्र हो आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉक्टर हमीद दाभोलकर यांना विनंती करतोय. प्रास्ताविकासोबतच ते आजच्या कार्यक्रमामधील सर्व कलावंतांची ओळख करून देतील. आपण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तक देऊन सर्व कलाकारांचं स्वागत करणार आहोत. प्रास्ताविक ओळख डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी करून द्यावी अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्र मैत्रिणींनो, उद्या 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या निर्गुणाला 10 वर्ष पूर्ण होतील. 10 वर्ष हा तसा मोठा कालखंड आहे. आणि सुरुवातीला मुद्दाम अधोरेखित करू इच्छितो की जी चार्जशीट डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या केसमध्ये दाखल झाली त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे दहशतवादी स्वरूपाचं कृत्य होतं. अनलॉफुल प्रिव्हेन्शन ऍक्ट जो आहे, UAPA, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, त्याच्या अंतर्गत हे आरोपपत्र दाखल झालंय. CBI दाखल केलेलं आणि दहशतवादी कृत्यासाठी खटला दाखल होतो त्यावेळेला त्या कृतीमागचा जो संदर्भ असतो तो फक्त केवळ त्या माणसाला मारण्यापुरता मर्यादित नसतो, तर व्यापक समाजाला त्यामधून दहशत बसावी आणि त्यांनी त्याच्यातून धडा घ्यावा. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या बाबतीमध्ये ते जे काम करत होते अंधश्रद्धा निर्मूलनाचं, त्या कामाचं पुढे नेऊ इच्छिणाऱ्या लोकांनी तो धडा घ्यावा अशा अपेक्षेने करण्यात आलेला होता. पण आज 10 वर्षानंतर मला वाटतं इतक्या मोठ्या संख्येने सगळेजण आलेले आहात, तर त्या डॉक्टरांच्या शरीरावर झालेल्या ज्या गोळ्या होत्या त्यांच्यातून दहशत आपल्या मनात असं मला आपण सगळे मिळून त्या मारेकरांच्या गोळ्यांना दिलेले हे उत्तर आहे. आणि आपल्याला कल्पना जगामध्ये समाज लागते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या निर्गुणानंतर निर्मूलन समितीचं काम थांबलं नाही, तर उलट बलिदान प्रेरणा घेऊन चालू राहिलं. काही उदाहरण की डॉक्टरांचं काम हे फक्त महाराष्ट्र मराठी भाषिकांपुरतं जे मर्यादित होतं
गेल्या 10 वर्षात त्यांच्या 15 मराठीतल्या पुस्तकांचे हिंदीमध्ये अनुवाद झालेले आहेत. राजकमल प्रकाशन या प्रतितयश प्रकाशन संस्थेनं ते अहवाल प्रसिद्ध केलेले आहेत. जो हिंदी बेल्ट आपण म्हणतो, जिथे अंधश्रद्धांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी ती पुस्तकं मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. तिसरी चौथी आवृत्ती त्या पुस्तकांची आलेली आहे. इंग्लिशमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं साहित्य गेलेलं आहे. ऑल इंडियाचा प्रचार करणारी संघटना आहे, ती गेली 5 वर्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा स्मृती दिन नॅशनल सायंटिफिक टेम्परामेंट डे म्हणून ऑब्झर्व करते. आणि जवळजवळ 20 राज्यांच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आसाम, झारखंड, छत्तीसगड पासून ते पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, केरळपर्यंतच्या राज्यांमध्ये 1 महिनाभर 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांचा जागर केला जातो. म्हणजे जे काम महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं ते आज महाराष्ट्राच्या बाहेर पोचलेलं आहे. या 10 वर्षाच्या निमित्ताने 10 वर्षाला डॉक्टरांची आठवण काढायची म्हणून अनिसाच्या मार्फत आम्ही एक मोहीम घेतली, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे विचार घरोघरी, ज्याच्यामध्ये एका संचामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे विचार असलेल्या 12 पुस्तिका आहेत. आणि अत्यल्प दरामध्ये, सुरुवातीला सवलतीच्या 100 रुपये दरामध्ये आपण त्यांची नोंदणी ठेवली. मराठीतली साधारणपणे पहिली आवृत्ती ही 1,000 किंवा 2,000 पुस्तकांची असते. गेल्या महिन्याभरामध्ये आम्हाला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की आम्हाला 5,000 पुस्तकांची आवृत्ती काढायला लागली. म्हणजे जवळजवळ 60,000 पुस्तकं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार घेऊन जाणारी पोचलेली आहेत. त्यामुळे माणसाला मारून जर त्याचा विचार संपवता येतो अशी अंधश्रद्धा जर कुणाच्या मनामध्ये असेल तर मला वाटतं तिचं निर्मूलन करण्यासाठी ही उदाहरणं पुरेशी आहेत. आणि आज देखील आपण जो कार्यक्रम करतो आहे, केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर जगभरातल्या सामाजिक चळवळींना कलाक्षेत्राचा कायम खूप मोठा हातभार राहिलेला आहे. महाराष्ट्रामधल्या समाज प्रबोधनाच्या ज्या चळवळी आहेत, अगदी आपण मागं जायचं ठरवलं तर वारकरी संप्रदायामध्ये देखील भजन, कीर्तन, अभंग या सगळ्या कला प्रकारांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला आहे. अमर शेखांपासून ते अण्णाभाऊ साठेंच्यापर्यंत खूप मोठ्या मोठ्या लोकांनी समाज प्रबोधनासाठी स्वतःची कला वापरलेली आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर महाराष्ट्रातल्या बाकीच्या सामाजिक चळवळींना थोडीशी असूया वाटेल इतकं कलावंतांचं प्रेम अनिसाच्या वाट्याला आलेलं आहे. निळूभाऊ फुले, श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, राहुलनी ज्यांचा उल्लेख केला, ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते असल्यासारखे, ते म्हणजे ते स्वतः म्हणायचे की डॉक्टर आम्हाला अनिसाचे कार्यकर्ते असल्यासारखं राबवतात. ही अतिशय मोठी माणसं होती. त्यांनी या कामाच्या पाठीशी आपलं सगळं प्रेम, कर्तृत्व उभं केलं. आणि त्यानंतरच्या पुढच्या पिढीमध्ये डॉक्टरांच्या असताना आणि डॉक्टरांच्या खुनानंतर देखील आमचे जे आज 2 उपस्थित असलेले सहकारी आहेत, सोनाली कुलकर्णी आणि अतुल पेठे, या दोघांनी सातत्याने त्याच स्वरूपाचं बळ आमच्या पाठीशी उभं केलं आहे. त्यांच्याबरोबर नागराज मंजुळेंपासून ते कितीतरी लोकांनी या कार्यक्रमामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवला. आज महाराष्ट्राची हास्यजत्रा हा महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेला कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमामधले सगळे दिग्गज हे आज डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची स्मृती जागवण्यासाठी आम्ही त्यांना केवळ एक फोन केला की या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम करू इच्छितो, तुम्ही याल का? आणि त्यांनी त्या फोनवरती त्याला केवळ होकार दिला. केवळ सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे नाही तर त्यांची पूर्ण 12 जणांची टीम आज सकाळपासून इथं आलेली आहे आणि आपल्यासमोर 2 नाटुकली ती सादर करणार आहेत. काही जणांना असा प्रश्न पडतो की डॉक्टरांचा स्मृतिदिन असताना हा हास्य जागर कसला, पण मला वाटतं हे देखील आपण समजून घ्यायला पाहिजे की मानसोपचारामध्ये असं म्हटलं जातं की फ्रॉइड असं म्हणायचा की ह्युमर किंवा हास्य हा सगळ्यात मॅच्युअर डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला सहन न होण्यासारखी परिस्थिती असते त्यावेळेला तिला हसून सामोरं जाणं, हे करणारा माणूस, हे करण्याचं कौशल्य मिळवणारा माणूस हा मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहतो. तर मला वाटतं की आज डॉक्टरांच्या 10व्या स्मृतिदिनाच्या वेळेला आम्ही महाराष्ट्रासमोर हे
हास्याच्या उपरोधिक हास्याच्या माध्यमातून विचारांचा जागर करणारं एक नवीन विचारपीठ समोर आणतोय आणि त्यासाठी सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दोघांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे. ते आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या टीममधले लोक हे आपल्या समोर परफॉर्मन्स करणार आहेत आणि त्यानंतर काही या सगळ्याच्या अनुषंगानी कलेच्या आणि सामाजिक चळवळींच्या अनुषंगानी अतुल पेठे आणि सोनाली कुलकर्णी देखील आपल्या सगळ्यांच्या समोर मनोगत व्यक्त करतील. तर यानंतर हे जे सगळे लोक अतिशय निर्धाराने आणि प्रेमाने आपल्याबरोबर आलेले आहेत या कार्यक्रमामध्ये, त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या पुस्तकाचा एक संच आणि एक गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहे आणि त्याबरोबरच त्यांची ओळख देखील आपण करून देणार आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांना मी बोलवतो पुढे. महाराष्ट्रातल्या रसिकांना खरं तर त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. मी त्यांना मगाशी गमतीनं असं म्हटलो की मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि महाराष्ट्रातले सगळे मानसोपचार तज्ज्ञ मिळून जेवढं मानसिक आरोग्याचं काम करत नसतील त्याच्या कितीतरी पट तुम्ही करता, कारण की तुम्ही रोज संध्याकाळी लोकांना हसवता. आणि मला वाटतं की जसं हिंदी सिनेमामधले सलीम जावेदची एक जोडी फेमस राहिलेली एक काळ त्यांनी गाजवला, तसं महाराष्ट्राच्या हास्यरसिकांच्या मनावरती राज्य करणारी ही जोडी. आणि हा विचार करत असताना मला असं वाटलं की सलीम जावेदनी फक्त एक अँग्री यंग मॅन तयार केला जो पुढे आयुष्यामध्ये त्यांनी काहीच केलं नाही खरं म्हणायचं झालं तर कलेच्या पलीकडे. पण तुम्ही सामान्य माणसं आयुष्य समाजातली घराघरातली लोकांच्या समोर आणली की जी दैनंदिन जीवनातल्या अडचणींना हसून कसं सामोरं जायचं याचं त्यातनं प्रशिक्षण होतं आणि त्यामुळं तुमच्याविषयी खूप कौतुक आणि आपुलकी आहे आम्हाला सगळ्यांना. मी दीपक गिरमेंना विनंती करतो की त्यांनी त्या दोघांचं स्वागत करावं. यानंतर मी समीर चौगुलेंना बोलवीन त्यांची काही ओळख करून देण्याची. त्यांची काही वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मी पण त्यांचे एपिसोड सारखे बघत असतो आणि त्यांचं सध्याचं ते एक गाजलेल्या स्किटमधलं गाणं तुम्हाला आठवत असेल, ते उंदीर मांजर पकडिंगो, बरोबर की नाही, आणि मांदर उंदीर पकडिंगो आणि दिवसभर असंच चालायचं. तर मी विचार केला की सध्याच्या आपल्या बाहेरच्या समाजामध्ये आणि राजकारणामध्ये हेच तर चाललेलं आहे, वेगळं काय चाललेलं आहे की उंदीर मांजर पकडतोय मांजर उंदीर पकडतोय आणि हेच चालायचं आपण सगळ्यांनी बघत राहायचं. तर मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टी प्रहसनांच्या माध्यमातून ते आपल्या सगळ्यांच्या समोर आणतायत. आणि राजकारणातले दादा कुठं गेले त्याच्याविषयी आपण काही वाद आदावा म्हणू शकत नाही, परंतु तुमच्याविषयीचं वाद आदावा आमच्या सगळ्यांच्या मनात आहे, त्यामुळे समीर सरांचं स्वागत करण्यासाठी अरविंद पाखले. यानंतर मी वनिता खरातांना आमंत्रित करीन. आपल्या सगळ्यांना वनिताचा देखील परिचय आहे. आपल्या समाजामध्ये बॉडी शेमिंग आणि स्वतःच्या शरीराशी ॲडजस्ट होणं आणि त्याचा अभिमान बाळगणं यातून निर्माण होणारे न्यूनगंड आणि अडचणी या इतक्या मोठ्या प्रमाणात असतात. तिने जे फोटो सेशन केलं ते मला वाटतं मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात क्रांतिकारी म्हणावा असं आहे आणि कितीतरी जणांना स्वतःच्या शरीराविषयी आनंदी वाटावं त्यातून त्यांनी समाधान घ्यावं अशी भावना तिच्या त्या कृतीतनं निर्माण झाली, त्यामुळे या विचाराशी ती जोडलेली आहे. पाखले सरांना मी विनंती करतो की वनिताचं त्यांनी स्वागत करावं.
यानंतर श्याम राजपूतांना मी बोलवेन. श्याम राजपूत हे मराठवाड्यामधून आलेले आहेत आणि आपल्याकडे हां अनेक वेळेला मराठवाडा खानदेश यांचा जणू काही कलाक्षेत्राशी काही संबंधच नाही असं समजलं जातं. त्यामुळं वऱ्हाडी भाषेला त्यांनी त्या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आणलेलं आहे परत. त्यामुळं मी मिलिंद देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर ओंकार राऊत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओंकार हे मुंबईची रंगभूमी गाजवलेले मराठीतले एक प्रमुख उभरते नट आहेत आणि तरुण जास्त शिट्ट्या वाजवत आहेत. त्यामुळं एक कंटाळा येण्याचा ते अभिनय करतात का खरंच त्यांना कंटाळा येतो तर ते त्यांचा कंटाळा मला वाटतं कंटाळा येणाऱ्या मुलांना तुम्ही एक घराघरामध्ये प्रेस्टिज निर्माण करून दिलेलं आहे त्याच्यामुळे. मिलिंद देशमुख. रोहित माने यांच्याविषयी आम्हाला खूप जास्त ममत्व आहे कारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी ज्या सातारा जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम चालू केलं तिथला रोहित आहे आणि सातारी भाषेला सातारी लहेजाला त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या व्यासपीठावरती सन्मान मिळवून दिलेला आहे. त्यामुळे रोहितचं स्वागत नंदिनी देशमुख यांनी करावं नंदिनी जाधव यांनी करावं असं मी विनंती करतो. चेतना भट या देखील एक यशस्वी क्रीडा पटू आहेत खो खो खेळायच्या त्या आणि त्यांनी संगीतामध्ये डान्समध्ये त्यांना प्रावीण्य आहे आणि त्या स्किटमध्ये समीर दादाला ते ज्या पद्धतीनं मारतात ना मला वाटतं म्हणजे घराघरातल्या बायकांच्या मनातला राग त्यांनी सिम्बोलाइज केलेला आहे त्या WWF पद्धतीच्या फाईटमधून. त्याच्यामुळे चेतनाचं स्वागत करण्यासाठी मी नंदिनी जाधवांना विनंती करतो. आमिर हडकर हे या सगळ्याचा खूप महत्त्वाचा भाग राहिलेले आहेत. मराठीत गेल्या 15-20 वर्षामध्ये आलेल्या सगळ्या हास्यविषयक मालिकांना त्यांचं संगीत आहे आणि संगीतामुळं त्यामध्ये जी मजा येते ते आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. त्यामुळं आमिर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्रीपाल ललवाणींना विनंती करतो. विनायक पुरुषोत्तम. आम्हाला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की विनायक हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डोंबिवली शाखेचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी लिहिलेली स्किट्स ही आपण सगळेजण बघत असतो. तो समाज माध्यमातून सातत्याने व्यक्त होत असतो. मी ललवाणी सरांना विनंती करतो की त्यांनी त्याचं स्वागत करावं. आणि दशरथ शिरसट हे या सगळ्या टीमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. या सगळ्या लोकांना इतक्या स्टार लोकांना घेऊन यायचं त्यांचं सगळं नियोजन करायचं इथं हा कार्यक्रम करायचा या सगळ्यासाठी दशरथ भाऊंनी खूप पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी स्वतः नाट्यक्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांचं देखील स्वागत. ललवाणी सर आणि माफ करा मला श्रमेश आणि प्रथमेशचं स्वागत करायचं माझ्याकडनं विसरून गेलं. ते नुकतेच आलेले आहेत हास्यजत्रेच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी ज्या पद्धतीनं लोकांना लढा लावलेला आहे दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी यावं मंचावरती. श्री
रमेश आज सकाळी आम्हाला भेटला त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ज्यावेळेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला त्यावेळेला तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होता आणि त्यांनी त्याला इतका धक्का बसलेला, त्याची डॉक्टर दाभोळकरांची काही ओळख नव्हती, त्यांनी एक लेख लिहिला आणि तो वेगवेगळ्या संपादकांकडे जात होता की हा लेख माझा प्रसिद्ध करा म्हणून, पण कोणी तो लेख प्रसिद्ध केला नाही. पण समाज माध्यमांमधनं आणि त्यांच्या स्किटमधनं ते सातत्याने समाजातल्या अपप्रवृत्तींच्या वरती भूमिका घेत असतात आणि सध्याच्या कालखंडामध्ये ते खूप अवघड आहे. त्यामुळे तुमच्या दोघांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. मी ललवाणी सरांना विनंती करतो की त्यांनी श्रमेश आणि प्रथमेश दोघांचंही स्वागत करावं. आणि अतुल दादा आणि सोनालीताई हे आमच्या घरचे आहेत असं आम्ही समजतो, पण मी अनिश पटवर्धनांना विनंती करतो की त्यांनी त्या दोघांचंही स्वागत करावं. ही सगळी मंडळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाच्या पाठीशी निर्धारानं उभी आहेत. भले थोडा वेळ गेला असला याच्यामध्ये, तरी देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं, कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे की या सगळ्यांचं योगदान आम्ही सार्वजनिकपणे व्यक्त करू इच्छितो, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. आणि यानंतर डायरेक्ट दोन स्किट होणार आहेत आणि ती दोन स्किट झाल्यानंतर, प्रहसनं झाल्यानंतर त्यानंतर चर्चा होईल. त्यामुळं 2 मिनटं तुम्ही कळ काढा आपल्या आनिसाच्या हास्य जागरासाठी. हे सगळे कलाकार आपल्यासमोर येत आहेत. धन्यवाद. हॅलो हॅलो, माइक चेक, 1 2, माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो, हॅलो, येस, थँक्यू. हॅलो हॅलो, नमस्कार सगळ्यांना नमस्कार. मी ओंकार राऊत. आज आपण इथे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त जमलेलो आहोत. आपला एक समज आहे की शिक्षण घेतलं की अंधश्रद्धा दूर होते, पण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नेहमी सांगायचे की शिक्षित असणं वेगळं आणि सुशिक्षित असणं वेगळं. की अंधश्रद्धेवर विश्वास असलेली काही शिक्षित घरं आपल्याला अजूनही आजूबाजूला पाहायला मिळतात, तर असंच हे शिक्षित घर दाखवायला येणार आहेत ओंकार राऊत, श्रमेश बेटकर, वनिता खरात आणि समीर चौघुले. तर बघूया. हळू हळू हळू. मुक्त आहे माझ्या. मी बाथरूम मध्येच राहू का? आज 4 वेळा जावं लागलं मला. तुम्ही थांबा त्याला थकायला झालं एकदम. इथे बस, इथे बस. पायावर पाय दिलास गाडवे. सॉरी सॉरी. पोट दुखते ते कमी आहे का? पायावर पाय देतेस तू? काहीतरी दे ग, काहीतरी दे.
हाय हाय खूप दुखतंय का हो खूप दुखतंय त्या शेजाऱ्यांनी कलर टीव्ही आणला म्हणून पोटात दुखतंय का माझ्या काय काही बोलताय अरे म्हणजे काय दुखतंय पोटात माझ्या काय थांबा एक मिनिट काय लावतेस आता काय लावतेस काय लावलंस हो बमचिक बम बाबांचा अंगार आहे बमचिक बम बाबाचा अंबारा बाबा तासाभरात बरा होणार आता मी पॉवरच तेवढी आहे त्याची वा वा आय 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 आता हे काय डॉक्टरने सांगितलंय ना नको ते देऊ नकोस प्यायला हो बमचिक बम बाबाचा अंगारा टाकलाय तेच पाणी पिऊन घ्या बरं हरकत नाही म्हणजे मी एक पाऊन तासातच बरा वाईट आहे वाईट आहे चवीला पण बरा होणार मी बरा माफ करा बाबा माफ करा माफ करा वा वा बरा होणार बरा होणार हा बरं वाटत मला बरं वाटतंय हा एक काढा प्या हा कुठला आता डॉक्टरनी सांगितलं नवीन नवीन देत राहू नकोस ग काही नवीन नाहीये व्हॉट्सअप वरच आहे व्हॉट्सअप वरच काढा आहे ऑथेंटिक आहे ऑथेंटिक प्रॉब्लेम नाही काय प्यायला हरकत नाहीये मला हा आणि काय हो त्या दिवशी तुम्ही आला नाहीत ना मी अंगारा आणायला गेले होते हो तू गेली होतीस दर्शनाला त्या बमचिक बम बाबांच्या मी नाही ना मला इथे हे झालं ना चार वेळा हॅट्रिक झाली माझी म्हणजे चार तारीख 12 वेळा जावं लागलं ना मला तिकडे बोलता तुम्ही हे त्यामुळे मी नव्हतो पण तुझं झालं दर्शन झालं बमचिक बाबाचं कसलं विशाल दर्शन होतो पण नेमकी लाईट गेली होती ना अरे बापरे मग त्यांना ते मोठं एलईडी टीव्हीवर दाखवता नसतं ना आलं त्यांना आणि फेसबुक लाईव्ह पण नसतं करता आलं ना मग ते कॅन्सल केलं त्यांनी पोस्टपोन केलं वाईट झालं ग वाईट झालं फेसबुक लाईव्ह जर झालं असतं ना घरात बघितलं असतं लाईव्ह बमचिक बम बाबांना बाथरूम मध्ये घेऊन जाणार होता त्यांना नाही ग काय बोलता तुम्ही बाबा माफ नाही बरं हा काढा पितो आता काय व्हॉट्सअप वरचा आहे म्हटल्यावर काय झालं काय अरे काय व्हॉट्सअप वरचा काढाय तू अरे तुला आई किती वेळा सांगितलंय मी असले नकोस बाबांना म्हणून सांगितलंय ना आणि तुम्हाला कळत नाही कशाला घेताय हे काढे अरे व्हॉट्सअप वरचा काढ व्हॉट्सअप वरचा काढाय नका सांगू हे मला डॉक्टरांनी काय सांगितलंय तुम्हाला बाहेरचं काय खायचं नाहीये म्हणून एक तर 6 महिने तुम्हाला पोटाचा आजार होतोय सारखं आपलं कॉन्स्टिपेशन डिसेंट्री कॉन्स्टिपेशन डिसेंट्री हॉलमध्ये कमी बाथरूम मध्ये जास्त असता तुम्ही तरी तुम्हाला हे घ्यायचंय किती घाबरला होता गेल्या वेळी ऍडमिट झालेला तेव्हा हो ऍडमिट झालो होतो मी आठवतोय ना हॉस्पिटलमध्ये इतका घाबरलो होतो वकिलाला फोन केला म्हटलं माझं जे काही साम्राज्य आहे ते माझ्या मुलापर्यंत जाऊ दे रे साम्राज्य ते 10x10 रूम हे सोपे हे 2 खुर्ची आणि हा चष्मा हे साम्राज्य जरा आळस द्यायला म्हणून हात केला ना बाजूच्यांच्या घरात जाईल हात आपला हसू नका त्यापेक्षा हे जे पोटाचं संस्थान आहे ना त्याचा सांभाळ करा जरा सारखा खालसा होत असत ते कसं बोलतो असं बोलतो म्हणजे 1000 वेळा सांगितलंय हे असलं काही द्यायचं नाही डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचं काही खायचं नाही पाणी सुद्धा उकळून द्यायला सांगितलंय आई तू काय ठीक आहे तुला तुला काळजी आम्ही मी त्यांना काही देणार आहे अरे व्हॉट्सअप वरचा काढाय तो व्हॉट्सअप वरचा काढा माहितीये का व्हॉट्सअप म्हणजे अरे बाबा हे आहे व्हॉट्सअप म्हणजे नका हो काहीतरी हे करू व्हॉट्सअप बिट्सअप काहीतरी कोणी कोणी सांगितलंय काल आमच्या ग्रुपवर लेख आला होता मोठे युरोपातले डॉक्टर आहेत त्यांचा लेख होता त्यांनी सांगितलं नाव काय या डॉक्टरांचं असं काय नाव वगैरे नव्हतं लिहिलं असं युरोपातले कुठली तरी भुशी डॅम आहे तिथे राहतात ते मोठे डॉक्टर आहेत युरोपात ऍम्स्टरडॅम आई भुशी डॅम इथे लोणावळ्याला आहे सांगते आणि ते युरोपातले डॉक्टर अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय ना पेशंटचा चेहरा बघत नाही तुम्हाला व्हॉट्सअपवर फुकट लिहून दिलंय त्यांनी सल्ले मला सांगते अविश्वास अविश्वास तू तू सांगशील ते करा आम्ही बोलतो ते आजची पिढी तशी आहे अविश्वास दाखवण्याची पिढी मस्त दुखतंय वा 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 मिनिट इथे दुखतंय कसली काढते नाही चिमटे नाही काढत हो इथे ना पोटात एक कुठेतरी एक पॉइंट असतो तो असा दाबला ना 5 मिनिटात पोटदुखी गायब होते कालच्या लेखात होतं मी वाचलं होतं व्हॉट्सअपवर लेखात होतं बरोबर 5 मिनिट 1 मिनिट म्हणजे असं छातीच्या पिंजऱ्याखाली 3 बोटांचं अंतर सोडून दाबायचं अय्या 3 बोट अशी की अशी ते नाही लिहिलं होतं अगं आई नीट वाचत जाग हे व्हॉट्सअपवरचे सगळे असतात पोस्ट नीट वाचत जा लक्ष दे मी 1 मिनिट छातीचा या साईडला दोन्ही पिंजरे माझेच आहे इकडे मी हे असं करते 1 2 3 अय्या खड्डा पडलाय खात जाऊ जरा तुम्ही बेंबी आहे ती बेंबी आई काय करते खड्डा पडतो पोटात कुणाच्या मध्ये नका चिडू तुम्ही हिला पण बेंबी आहे हो माहिती आहे नका चिडू मला पण हे काय मते नका ना चिडू तुम्हाला परत पोट दुखतंय ना तुमचं कशाला आरडाओरडा करताय नको आहे मला आयुष्यात कशाला एवढी वर्ष माझ्या बरोबर काढून टाकेल आपण दोघे पुढे करू बाबा थांबा सतत बोलत राहा सतत बाहेरचं कशाला खाता मग पोट दुखतं
तुमचा? हो मी बाहेरचं खातो कारण तू घरातलं संपवतेस. काय चाललंय? मला काही उरतच नाही, मग बाहेरचं नाही खाणार मी. अरे थांबा आई, खरं तर नाही माझ्या हातच खाल्लाय तुम्ही. खरं तर इतकी वर्ष हिचा खाऊन ना आता कच्चं मधाचं पोळं सुद्धा पचेल असं झालंय पोट माझं. आम्हाला काय हे काय महिलेचे कष्ट कळत नाही ना म्हणून पोटात काही टिकत नाही. आई पण महिलेनं असं काहीतरी करावं जे पोटात टिकेल. महिला जे करते ते इथे गेलं की पोट कंडक्टर होतं. आगे जाव आगे जाव म्हणतं. मला हे नको पोटाची इथे माझी वाट लागली. तू मला शिकवतोय आजारी माणसाची असं बोलतात का? अरे थांबा ना जरा, शांत व्हा जरा, शांत व्हा. आणि ओ तुम्ही चला डॉक्टरकडे जाऊया, औषध घेऊया. डॉक्टरची गरज नाही. डॉक्टरची चौघलांचं रक्त आहे, निरोगी असं रक्तात लिहिलंय आमच्या. करताय कसलं निरोगी रक्त आहे हे? चाटण दे, चाटण दे ते. कसलं काय चाटण? काय चाटण आणलंय? चाटण कसलं? हे चाटण आहे. कसलं आहे? हात लावाय. अरे अरे काय करतोय? कसलं चाटण? मध, हळद आणि वटवाघुळाचा घाम यांचं मिक्स करून चाटण आहे. अरे हे काय शी म्हणजे वटवाघळाला घाम येतो? आमचा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे त्याच्यावर आलेलं आहे ते. बस हे फायनल आहे. काय कोणाचं आहे हे साठण? अरे हिमालयात आहे एक बाबा, डिसेंट्री बाबा नावाचा, स्पेशालिस्ट आहे डिसेंट्रीचा. तिथून त्यांनी पाठवलेला आहे, कळलं का? हे घ्यायला पाहिजे बाबा. अरे बाबा पोटातले जे पॅनकेक असतात ना त्याच्यावर उत्तम उपाय. पॅनक्रियाज असतात ते. पॅनकेक्स कुठले आणलेत तुम्ही? कोण हा हिमालयातला बाबा? त्याला कोणी सांगितलं? त्यांनी काय वटवाघळाला घाम येताना बघितलंय? अरे बाबा येतो, तो बोलला म्हटलं येतो वटवाघळाला. कुठल्या ग्रुपवर हा मेसेज आला तुम्हाला? आमचा आहे ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे, वर्जिन हंग्स रॉक्स नावाचा. खूप मस्त ग्रुप आहे बाबा. काय झालं असायला? मला काय म्हणलं? काय म्हाताऱ्यांचा ग्रुप आहे? हसू नकोस तू. आई राहू दे. काय नाव म्हणाला? वर्जिन हंग्स रॉक्स. हे बा असा डीपी आमचा. हे बा असा नका करू, हे लाजवत आहे तुम्ही. सगळ्यांसमोर दाखवू नका. तुमची अर्धी लाकडं स्मशानात गेलीत, उरलेल्या लाकड्यांना सारखी मिस कॉल देत आहेत या या म्हणून. आणि नाव काय ठेवलंय? काय तुम्ही तुझ्या भीशीचा ग्रुप आहे ना, त्याचं नाव काय? ह्यांचा भीशीचा ग्रुप आहे बायका बायकांचा, त्याचं नाव काय? आम्ही अबोली. शक्य शक्य हिच्या मैत्रिणी आम्ही अबोली असं नाव शक्य आहे का? वाकून बघता. अरे वर्जिन हंक रॉक्स कसलं नाव आहे? तुम्ही जरा शांत व्हाल. चाटण दे रे बाबा. चाटण बिटण मी तुम्हाला काही देणार नाही. अरे हिमालयातलं बाबा डिसेंट्री बाबा ना वाई. 500 रुपयाचं मागवली अरे ही बाटली. कोण डिसेंट्री बाबा? काय काय हिमालयात ही कुठली वटवाघळ आहेत? हिमालयातली वटवाघळ आहे. हिमालयातली वटवाघळ आहे. या या हिमालयात त्यांना थंडीत वटवाघांना घाम येतोय. घाबरलेली वटवाघळी ती. गप्पा बसा. घाबरल्यावर अरे बापरे इतना थंडी मै तो डर गया. असा असा येतो घाम त्यांना. असा येतो घाम. सगळी स्वतः चुकीची म्हणणी ना ठाम करून सांगा. देत नाही मला. मला मला वेगळं काहीतरी दे. मला वेगळं काहीतरी ठेवतो मी नंतर घेणार. मी काय कशाला किती प्रश्न पडतो? तुझा बागरे तुला झालं पोटात दुखणं की तू बघ आम्ही आमचा बघतो. नाही हा काय कुठला काढा? या आमची ती भीशीच्या ग्रुप मधली जयस्वाल बाई आहे. जयस्वाल. अरे नाव आवडलं मला. असं काय करते? नाव नका आवडणार. अगं नाव आवडलं जयस्वाल. नाव आवडलं त्यांच्या पोटात. नाव आवडेल तुम्हाला? कसला काढाय? तिने सांगितलं 2 लवंगी, मुठभर मिरी आणि मूठ मूठ असते ना तेवढं लसूण टाकायचं. अच्छा याचा काढा आहे तो? अरे नका देऊ. हे असलं कोण आहे ही जयस्वाल? आयुर्वेदाचारी आहे ती. कोण आहे ती? अरे भीशीच्या ग्रुप वर आलो होतो. अरे भीशीच्या ग्रुप वर डॉक्टर आहे का ती? तिने अभ्यास केलाय का ह्या सगळ्याचा? मूठभर लसूण? अरे नका देऊ. आग आग होईल पोटात. ड्रॅगन होतील संध्याकाळ पर्यंत ते. अरे पोट आहे ना का? चायनीज वाल्याची कढई आहे. टाकतायत आपले लसणं काहीतरी. आपलं काही घेणार नाहीये मी तुम्हाला. हे विश्वास किती बोललास ना तरी माझा या सगळ्यांवर 100% विश्वास आहे. ज्या विश्वासाबद्दल सांगूच नको साई. तुला कुठल्याही गोष्टीवर विश्वास बसतो. परवा तुला कोणीतरी टेलिफोन निगम आणि सोनू निगम भाऊ भाऊ आहे तसं सांगितलं, त्यावरही तुझा विश्वास बसला. सांगते काहीतरी फालतू व्हॉट्सअप वर विश्वास ठेवत जाऊ नकोस. काहीतरी नाही काय नाही फालतू आलाय तुला? दाखव त्याला. तुला ते आलाय ना?
होतं व्हॉट्सअपला फालतू म्हणतोस तू. अरे मोठी युनिव्हर्सिटी आहे ती, केवढं ज्ञान मिळत त्याच्यात. सावन सॉक्रेटिसच्या नावाखाली स्वतःची वाक्य पसरवत असतात व्हॉट्सअपवर. मला सांग, चल चल याच्यावर लिहिलं मिरपूड कांदीच्या पातीचा रस टाकायचं पुत्र प्राप्तीसाठी उत्तम. आता माझी पुत्र प्राप्ती. अरे काय वाचतेस तू, हे काय वाच, नीट वाच ना. सॉरी मम्मा, माझी चूक. हजार वेळ जरा नीट वाच ना. अम्मा हो, गडबड होऊ नका मला. सौ बोले कुठे? बापरे कोण सौ कोण आलंय? या या दरवाजा उघडायचा. कोण आहे? नाही तर बी काय 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 झालं काय बेटकर? काय झालं काय बेटकर? एवढं काय कर सांगतो. काय झालं? तुमच्या किचन मधलं माझ्या पडतंय खाली. काय काय ऐकून आहे जरा परत एकदा बोला. प्रॉब्लेम आहे ह्याचा. किचन मधलं प्राणी माझ्या घरात पडतंय. किचन मधलं पाणी तुमच्या घरात पडतंय? हा कसं पडतंय? कसं पडतंय? परत गेला. कसं पडतंय? परत घ्या. कसं पडतंय? असं 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 पडतं सकाळी, असं असं दुपारी, आणि असं संध्याकाळी. अहो पाणी गळण्याचा अभिनय कसला करून दाखवताय बेटकर? कसं गळतंय म्हणजे मला म्हणायचं, असं कसं गळायला कसं लागलं पाणी? तुम्ही मलाच विचारताय. तुमच्या घरात गळतंय, मग मी कोणाला विचारणार? अहो प्रॉब्लेम केवढा मोठा झालाय माहिती? काय झालंय? माझे बाबा सव्वा दोन तास एक कप चहा पित होते. मी म्हणतोय आता संपेल, नंतर चहा संपेल, पण चहा संपतच नाही. आम्ही उलटा पलटा करून बघितला पण काय प्रॉब्लेम नाही. शेवटी वरती बघितलं, लक्षात आलं वरून पाणी थेंबथेंब गळतंय, ते डायरेक्ट कपात. आधीच म्युन्सिपाल्टीने आपल्या बिल्डिंग शांत. अरे एक साधा माणूस अडीच तास सव्वा दोन तास चहा कप पितो म्हणजे काय? नाही पण ऐका, एवढा जीडीपी वर आला आपला. ऐका ऐका, तुमच्या बाबांना सांगा. हा बाबा एवढा चहा बरा नव्हे तब्येत सांगा ना, चांगला नाही प्रकृतीसाठी. अहो चहा नाही तो, तुमच्या घरातलं पाणी आमच्या कपात पडत. कळलं बेटकर, कळलं कळलं. चिकने ऐकून घे, दोन दिवस देतोय फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. येस, आणि ह्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आधीच सांगतोय मी, नाहीतर मी असं दाराला कुलूप लावून जाईन परत शोधत बसाल मला. बसवले लक्षात ठेव. अरे अडीच तास कप चहा येत म्हणजे झालं झालंय झालंय. हो कळलं. हा एवढाच रोल होता बरं, चल हाच माईक लावला त्याला. आई आई हे आई हे काय? हे हा हा चेहरा झालाय म्हणजे काहीतरी गडबड केलीस तू. हे काय केलंयस? हा किचन मध्ये पाणी का गळतंय? अरे मी किचनच्या ती फरशी असते ना, ती मी काल काढली होती. काय किचनची? ते सुरक्षा कवच पुरायचं होतं ना म्हणून. अरे वी लागलाय का तुम्हाला? अरे तुम्ही फरशी काढून सुरत तुम्ही कुठे बघता रे हे सगळं रे? कुठे शिरे? काय तू जरा हळू बोल ना. हळू बोल म्हणजे सुरक्षा कवच ठेवलंय तुम्ही फरशी खाली? हळू हळू. अरे ती जाहिरात येते ना टीव्ही वर की सुरक्षा कवच किचनच्या फरशी खाली पुरलं ना की आजार पण नष्ट होतं घरातलं, म्हणून मी पुरलंय रे. नका विश्वास ठेव रे सगळ्या या जाहिरातींवर. आपण विश्वास नाही. काय किती आजारपण आहेत घरात? काय आजारपण आहेत घरात? ह्यांचं एक आजारपण आहे फक्त. मला गुडघे दुखी आहे, सांधे दुखी आहे, पोट दुखी आहे, तुझं प्रमोशन होत नाही, चपला चोरीला गेलेत परवा. अरे गेले कित्येक महिने मला अर्ध शिशीचा त्रास आहे, चार चार वेळा जावं लागतं तरी समाधान होत नाहीये माझं. हो बाबा, अर्ध शिशी म्हणजे अर्धवट शिशी नाही, अर्ध शिशी शिशी म्हणजे शीश डोकं, अर्ध डोकं प्रचंड दुखायला लागतं त्याला अर्ध शिशी म्हणतात. असं होतंय का तुम्हाला? तसलं काय होत नाही. कशाला उगाच काहीतरी पसरवताय? अरे अर्ध शिश म्हणा ना, अर्ध शिशी कशाला नाव ठेवलं? इकडे बसून कन्फ्युजन होतो ना. पोट दुखतंय तरी तुम्हाला त्या शब्दांवर हे करायचंय? गुडघे रे गुडघे रे गुडघे रे. असंच कधीतरी ते गुडघे दुखत होते, त्या गेला तांत्रिक बाबाकडे, कोणतो भोंदू, त्याच्या घरी जाऊन काहीतरी विधी केलेत. बसलात मांडी घालून थंडीत, त्या थंड पाणी उघड्या अंगावर घेतलं, काय झालं? थंडी वाजली. आणि काय झालं पुढे? सांधे दुखत होते, मांडी अडकली, हो की नाही? सगळं झालं की मग कशाला जातात त्या भोंदू बाबाकडे? अखेर कशाला जायचं असतं त्यांना त्यांच्याकडे? भोंदू बाबाच्या नादी लागायची काय गरज होती? मी माणसं बरोबर ओळखते, त्याला बघता क्षणी मला कळलं होतं एक नंबरचा भोंदू माणूस आहे. म्हणजे काय? त्यांचं अख्खं खानदान आहे ना अंधश्रद्धेत गेलेलं आहे. माझे बरेत बाबा बमचिक बम बाबा. कोण कोण ते कोण आहेत मग? ते कोण आहेत बमचिक बम बाबा? कोण आता सांग, बमचिक बम बाबा कोण आहेत सांग. बमचिक बम बाबा
अरे दिव्य पुरुष आहे, परमेश्वराचा अवतार आहे बमचित बाबा। ए भाई हे थांब, काय बोलतेस, कोण बघत जा रे? टीव्ही बघत जा, त्यांचं स्वतःच चॅनल आहे, नाव सांग चॅनलचं। चिकी चिकी बुम बुम बुम, अशा नावाचा चॅनल काढलाय त्या बाबा, आणि तुम्ही विश्वास ठेवताय त्याच्यावर? बाबा माफ करा, माझं लेकरू वाचत नाही बाबा, माफ करा। काय करतो एवढा, काय करतो तो, काय करतो एवढा, तुमचा विश्वास? जरा सन्मानाने बोल, जरा काय बोलतोय तू? सन्मानाने बाबा आहेत ना, दर गुरुवारी दुपारी मंगळावर जातात आणि तिकडनं माती घेऊन येतात। भक्तगणांना वाटतात ती माती कानातून काढतात, काय कानातून काढतात, थेट मंगळापासून इथपर्यंत डायरेक्ट वायफाय आहे का तुझ्याकडे? कसे काय बोलतोय? अरे काय बोलताय तुम्ही तरी, कानात न काढतात तुम्ही तरी ऐका काय बोलताय ते। अरे काय, अरे खरं प्रसाद सांगा यांना काय? अरे वेळ आहेस का तू? असा प्रसाद वाटतात सगळ्यांना, आणि तो प्रसाद जो असतो तो असा नसतो, माती असते। कधी कधी पुण्यातली ती बाकरवडी स्पेशल, ती पण काढतात कानात, मावा केक काढतात, श्रूजबेरी बिस्किट काढतात। अरे कोहिमचा हलवा, आगऱ्याचा पेटा, काय काय काढतात। अरे नसतं असं होत, खोट वाटत हो य, खोट वाटत हो य। चतुर्थीला या टेरेसवर काय असत? तिकडे चंद्रकोर असते ना, चंद्रकोर त्याच्यात बसलेले असतात, काय ऍप्स मारत असतात बाबा। वामकुक्षी वामकुक्षी करत असतात, आपण आराम खुर्चीत बसतो ना अशी चंद्रकोर वर। सगळ्या बायका अशा दुर्बिणी मधून बघत असतो। अरे मी बघितलंय माझ्या दुर्बिणी पण बाबा। अरे ते जाता तुम्ही भांग पाजली आहे दुधात ना, तुम्हाला अख्खा ब्रह्मांड दाखवलंय त्या बाबानी। कसं बोल, तुम्हाला कळतं चंद्रकोर खरी चंद्रकोर असते? पृथ्वीची सावली पडलेली असते चंद्रावर, म्हणून आपल्याला ती चंद्रकोर दिसत असते फक्त। मूर्ख कुठले काहीतरी काही, आणि तो बाबा तुमचा मारे रे, खबरदार खबरदार। म्हणजे काय म्हणायचं त्याला? तो इकडे इस्रोचा यान 42 दिवस घेत चंद्रावर पोहोचायला, तुमचा हा बाबा एका सेकंदात मंगळावर जाऊन माती आणतो आणतो आणतो। मग त्यालाच बनवा ना इस्रोचा हेड, त्यालाच बनवा, त्यालाच आपण रॉकेट लावूया, त्यालाच पाठवूया, सगळ्या ब्रह्मांडाचे फोटो काढून आणेल तो। कशाला एवढे पैसे खर्च करायचे मला सांगा ना आपण। मग नास्तिक रे नास्तिक, एक नंबरचा नास्तिक, नास्तिक कशावर विश्वास नाही, श्रद्धा नाही, नास्तिक। ह्याचा नास्तिकचा आणि आस्तिकचा काही संबंध नाही, मी तर्काने विचार करणारा माणूस आहे म्हणून मी असं बोलतोय। तुझं सगळं चांगलं का होतंय माहितीये? का होतंय चांगलं? मी बमचिक बाबांना प्रार्थना करते म्हणून। अच्छा, म्हणजे मी काहीच करत नाहीये? तू काहीच करत नाही, मी सगळं एकटीने करते। आणि मी काय गोट्या खेळतो? काय ती एकटीने करते, मी काय करतो? अरे तुला माहित नसेल, आपल्या घराच्या सुरक्षेसाठी प्रमोद मामा आहे ना आपला रत्नागिरीचा, त्याच्याकडून बाईंग भूताची बाटली आणली मी। काय आणली? बाईंग भूत असतं, बाटलीत एक भूत असतं, बाटलीत एक भूत असतं, ते इतरांच्या घरच्या सगळ्या वस्तू आपल्या घरात आणतं। चोरी करताय ते भूत? मग नाही बोलायचं नाही, बाईंग भूताची बाटली आपल्याला 5,000 पडलेली आहे, कारण आपले कॉन्टॅक्ट आहेत प्रमोद मामा तर्फे, हळूहळू प्रमोद मामा तर्फे कॉन्टॅक्ट आहेत म्हणून, कळलं का तुला? अदरवाईज 15,000 जो भूत स्वतः बाटलीत आहे तो कसं काय आपल्याचं भलं करणार आहे मला सांग। बाळा या जगातले या देशातले जे मोठे मोठे उद्योगपती आहेत श्रीमंत, त्यांच्या सगळ्यांकडे बाईंग भूताची बाटली, सगळ्यांकडे बाईंग भूताची बाटली। मला स्वतः सांगितलं प्रमोद मामानी, तुझ्या प्रमोद मामानी तीन बाईंग बाटल्या त्यांनीच दिलेल्या आहेत, मला सांगितलं त्यांनी बाटल्या दिल्या। मग स्वतः का त्या बाटल्या भिकत फिरतोय तो? तो का नाही स्वतः उद्योगपती होत आहे, त्याच्याकडे तर खूप बाटले आहेत ना। तसा रूल नाही, बसा जरा, खूप झालं आता, डोकं दुखायला लागलंय मला, पाणी ना डोक्यावर न जात आहे, बोलणं सुरूच आहे आपलं काहीतरी। हे रिटायर झाल्यापासून ना बाबा तुमच्या डोक्यात हे काहीतरी खुळ शिरला वेड्यासारखे वागताय, कामाला जात होतात ना बरं होतं, फिट होतात, हेल्दी होतात, हे काही नेगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यात यायचेच नाही, नाही काय? कुठलाही फॉरवर्डेड मेसेज वाचता, ते काही उपचार असतात कोणीतरी दिलेले ते बघता, मग तोच आजार तुम्हाला होतो। नका करत जाऊ बाबा असं प्लीज, ते व्हॉट्सअपवरचे मेसेजेस आहेत ना त्यांच्यावर विश्वास ठेवणं जरा बंद करा, ते सगळे मेसेजेस खरे असतात हा समज आहे तुमचा, असं काहीही नाहीये। तुम्हाला ना बाकीच्या सगळ्या युनिव्हर्सिटीज ना फालतू वाटतात, तुमच्यासाठी एकच युनिव्हर्सिटी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, त्यातलं सगळं शिक्षण म्हणजे तुमच्यासाठी ग्रेटच असतं। जगातली सगळ्यात फेक युनिव्हर्सिटी इज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, हे लक्षात ठेवा।
कुठल्याही गोष्टीची म्हणजे व्हॉट्सअपवर आलेल्या कुठल्याही मेसेजची पोस्टची शहानिशा न करता त्याच्यावर विश्वास ठेवून ती फॉरवर्ड करणं हा नवीन अंधश्रद्धेचा प्रकार आता तयार होत चाललाय आणि तो आघाडीचा झालेला आहे. असं नका करू ना बाबा. काय काय काळाची गरज काय आहे? तर्काच्या आधारावर, सायन्सच्या विज्ञानाच्या आधारावर ह्या कसोटीवर जो खरा ठरतो, जे खरं ठरतं ते सत्य आहे हे पसरवूया ना आपण जगाला. हे का नाही आपण पसरवत आहोत? माणसानी विवेकी होणं गरजेचं आहे, अख्ख्या समाजाने विवेकी होणं गरजेचं आहे हे आपण पसरवूया. काही झालं, छोटं मोठं काही झालं तरी आपल्याला या ढोंगी बाबांची गरज का लागते? कशासाठी? आपलं काय माहिती आई, जरा काही झालं ना, जरा काही छोटीशी गोष्ट घडली तरी कष्ट करून त्यातनं मार्ग काढणं आपण टाळतो, नाकारतो. का? कारण ते कठीण आहे ना. आपण सोपा मार्ग घेतो, आपण जातो बाबांच्या पाया पडायला, ढोंगी बाबांच्या आश्रमाला, तिकडे नतमस्तक होतो, कारण की ते सोपं आहे, त्यांच्यावर ढकल, आपल्याला काही चिंताच नाही. अरे ह्या अशा अंधश्रद्धेमुळेच ह्या बाबांचं फावतं. नका ना असं करू. का एवढं का घाबरतो आपण? तर जगासाठी शिकलेलो आहोत का आपण? फक्त आई, फक्त दाखवण्यासाठी आपण शिक्षण घेतलंय, बाकी ना आपण आत घाबरट भित्रट आळशी आहोत. असं नका करू. बाबा, आपल्या हातात जो मोबाईल दिलाय ना, आपणच आपल्या हातात जो मोबाईल दिलाय ना, तो माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारखा आहे. ते त्यावरचे मेसेजेस काय वाचायचे नाही, शहानिशा करायचं नाही, फॉरवर्ड करत राहायचे. मग ते काय आपलं एक द्वेष तयार करणारे मेसेजेस असू देत, नाहीतर चुकीचा इतिहास सांगणारे मेसेजेस असू देत, आपण पाठवत राहायचे, बघायचं काही नाही. मग काय गणपती बाप्पा दूध पितोय चालली लोक, दर्ग्याच्या भिंतीतनं काय काळं पाणी येत आहे, लोक चालली आहेत तिकडे, येसू रडतोय, हो का, अरे बापरे, चलो चलो चलो, चालली आहेत, झुंडच्या झुंड चालली आहेत, विचारच करत नाही आहेत कसला. अरे असं नका करू. जरा अंधश्रद्धा वाढवण्यापेक्षा आपण आपल्या बुद्धीचा स्तर वाढवला तर बाबा. आपण हुशार होऊया ना, प्लीज आपण हुशार होऊया. अरे तिकडे सायंटिफिक लॅबला सुद्धा लिंबू मिरची लावणारे लोक आहोत आपण, आपलं कसं होणार सांगा. थोडा विचार केला ना बाबा, सगळं बदलेल. मी सांगतो तुम्हाला, थोडा लॉजिक, फक्त लॉजिक करायचं, बाकी काही नाही. लॉजिक शोधा, सगळं सोपं होऊन जाईल बघा. बरं वाटायला लागलं रे, बरं वाटायला लागलं. नाही असं नाही बरं वाटत. चला डॉक्टरकडे आपण औषधं घेऊया, लगेच बरं वाटेल तुम्हाला. बघा चला, तू म्हणतोय ना एवढं तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या, फक्त रात्री झोपताना उशीखाली ही कात्री ठेवा, म्हणजे वाईट स्वप्न नाही. अरे काय करू मी तुझा आई, नको ना हे करू सगळं. काय नका मारू तुम्ही बाबा, नका मारू.
हॅलो 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 रमेश तुझं बघ हॅलो हॅलो नाही सर हॅलो माहित हॅलो रमेश सर थांब थांब रमेश सर रमेश रमेश वने जाऊ बस हॅलो 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 एक मिनिट एक मिनिट अमे ह्या तीन खोच्या सर इकडे सर खुश राहू द्या सर राहू दे ठीक हॅलो 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 एक मिनिट एक माईक लाव हॅलो नाही नाही आधी हा रेडी रेडी नमस्कार नमस्कार नमस्कार. आताच आपण मध्यमवर्गीय कुटुंबाची काय परिस्थिती इथे बघितली बा. आता व्यापक समाजात श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्याबद्दल लोकांचे काय विचार आहेत ते एका चर्चेच्या माध्यमातून जाणून घेऊया बा. तर मी स्वयंघोषित खानदेश नरेश खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर जबरजंग स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विवेकाचा जागर. तर आपल्या या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो, त्यांच्या समोर एक विषय टाकतो आणि मग त्यांना एकमेकांसोबत झुंजवतो आणि मग ते खडेखडे एकमेकांचे पिस काढतात. हो तर आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे श्रद्धा का अंधश्रद्धा. आणि त्याच्यासाठी आपण दोन मान्यवर बोलवलेले आहेत. तर मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे. वा आता हे मान्यवर आहेत, खर तर हे आपल्या मान्यवर आहे. आता हे मान्यवर आहेत, ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे ते त्यांनी बोलल्यावर आपल्याला लगेच कळणार आहे. तर मी बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या. नाही नाही असं तर आपलं उभं आहे तिथं बरं आहे. अरे बसा हो. अरे राहू दे, काय गावाकडचं माणूस आहे त्याला काय होतंय असं उभं राहतो आपलं. मॅडम तुम्ही बसून घ्या. थँक्यू. हे बघा असं फ्लेक्झिबल असलं पाहिजे, तुम्ही फ्लेक्झिबल नाही. हे जायला हे जमी का फ्लेक्झिबल नाही. बस 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 ऐका शिवराळ भाषेचा प्रयोग करू नका, आमची भाषा तसलीच असती. ठीक आहे त्यांची भाषा, आमची शुद्ध भाषा शिवराळ आहे. ठीक आहे ठीक आहे. आता काय बोलावं, मी दोन्ही मान्यवरांना अशी विनंती करतो बा की त्यांनी आपली छोटीशी ओळख प्रेक्षकांच्या तोंडावर अशी करून फेकावी बा. थँक्यू. नमस्कार नमस्कार. मी अंधश्रद्धा हटाओ देश बचाओ समितीची अध्यक्ष चेतना भट. दादा तुम्ही. नमस्कार. मी अखिल भारतीय आमची श्रद्धा आमची शक्ती या संघटनेचा अध्यक्ष सावते उर्फ रोहित माने फ्रॉम सातारा.
काय रे भो म्हणजे श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर दोघेही येणार आहे. तुझ्या आईचं तुझ्या बेनी आहे. अरे आमच्या संघटनेचं नाव आहे ते आमची श्रद्धा आमची शक्ती. कपूर कुठं घुसवलं तर बेनेमध्ये करू नको. तुझा लगा कापूरच जायला पाहिजे काढी लावून. ऐका ऐका रोहित रोहित एवढं प्रक्षोभक नका ना. कसं बोलतोय मग. अरे ओ भो ओ दादा ऐ ऐ अरे ऐ पेड प्रेक्षक आहे तर पेड प्रेक्षकासारखा वागणार आहे तू. बुद्धिजीवी असल्यासारखा करू नको. हा नाही तर लोकांना वाटेल ओरिजिनल आणून बसवला का काय. अरे पुतळ्यासारखा काय करतो रे. अरे तू माणूस आहे का रामसेचा भूत आहे रे. हे तीन बाय ना कशाला धरून आणलं काय माहिती याला. तर आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया बुवा. सीतनाजी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा मुद्दा मांडा आणि चर्चेला सुरुवात करा बुवा. नक्कीच. काय झालं का बरं. का बरं म्हणजे केली पाहिजे ना चर्चा. ह्या का बरं पहिल्या असंच आपलं. मला का नाही म्हणलं सुरुवात कर म्हणून. तुम्हाला म्हणजे तू असं नाही हो इंटरव्ह्यूला मी काय धोते हाताला बसलोय म्हणजे मी काय फालतोय. नाही नाही तसं नाही तसं नाही आहे. अरे नाही हो. नाही नाही तसं चालणार नाही. मला कळलं नाही तुम्ही मला धुत्या हाताला बसवलंय त्याच्यावरच कळतंय तुम्ही त्यांच्या बाजूला झुकलेले. अरे तसं काही नाहीये. मग कसं आहे. अहो मी आपलं सहज त्यांना म्हंटल की बॉस तुम्ही सुरुवात करा तुम्हाला करायची तुम्ही करा. आता मी नसतो करत. हे बघा हे बघा रोहितजी 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 हे तुमचं लॉजिकच चुकीचं आहे ना. आणि ऐका ऐका माझा कुठला हात धुत आहे हे तुम्हाला काय माहिती. तुम्हाला कसं माहिती माझा कुठला हात धुत. एक मिनिट एक मिनिट नाही एक मिनिट शामराव तुम्ही अत्यंत करेक्ट मुद्दा पकडला. आता ना आपण मुळापासूनच सुरुवात करू. करा करा म्हणजे हा खड्डा खांदा घ्या. मुद्दा तर ऐका ऐका त्यांना बोलू द्या बोलू द्या. तुम्हाला दिला होता ना बोलायला चान्स. नाही बोललात ना. आता मला बोलू द्या. हा मुळापासून सुरुवात करूया म्हणजे आपल्याला लहानपणापासून एक अंधश्रद्धा आपल्या डोक्यात मनात रुजवली जाते ती म्हणजे आपला उजवा हात शुभ. म्हणजे पूजा करायला उजवा हात प्रसाद खायला उजवा हात जेवायला पण उजवा हात. का आपल्याला दिलेत ना दोन अवयव दोन हात दिलेत त्यात आपण कशाला भेदभाव करायचा. उजवा हातच का काय का डाव्या हाताने काही चांगली कामं होती देऊ तेव्हा कळलं का. ती तुमचा हात बी धुवायचं चोचला येते की नाही तिकडे शहरात. आमच्या गावाकडे तसलं चालत नाही एवढं पाणीच नसतंय कळलं का. आम्ही म्हणजे कसं आहे रानात ना घरी येतोय की नाही झाडाच्या पानावर जी दरू साठलं नसते त्याला हात घासीत घासीत घरी जातोय. अरे आता त्या हाताने आम्ही पूजा करायची का त्या हाताने जेवायचा. अहो पण तुम्हाला काय माहिती कोण माणूस कधी कुठला हात वापरतो ते. डावखुरी माणसं आहेतच की जगात. मी स्वतः डावरी आहे. आमचा दुसरा हात बरा चालतो तुम्हाला प्रसाद घ्यायला जेवायला. मला चालतच नाही. तुम्हाला नाही चालत. माझं पोरग डावर होत निभाऊस काढायचो. अरे बापरे का हात वर केला नाही डावा खान की नाही लावायचो. अरे बापरे हॅलो 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 हा एक देऊन ठेवा नाही ते जर बंद झालास तर. ओ तू पण लाग पण मी तुझं थोडं मागून घेऊया. हा मी डावरी आहे मी डावरी आहे. हॅलो हॅलो घेतलं हेच नकोय करायचं सुरू. तसली डाव्या धुत्या हाताची आम्हाला चालतच नाहीती. मग माझं पोरग बी डावर होत निवारणूस काढायचो त्याला मी. बापरे डावा हात वर केला की फन तेव्हापासून सगळी कामं उजव्या हाताने करायला लागले. उजव्या हाताने करायला मग काय. आता तुम्हाला सांगतो कवा तरी डावा हात उचल म्हणून मुस काढायला लागते. लय वाट
अहो परीक्षेत तर केवढा बट्ट्याबोळ, आखी दुनिया पेपर लिहून जाते घरी, हे बेन दोन तास झालं तर एकच पान लिहते. अरे 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 हेच होणार ना, हेच होणार. मुळात तो डावरा आहे तर डाव्या हाताने लिहायची त्याला सवय, तुम्ही उजव्या हाताने लिहायला सांगितल्यावर हेच होणार. बरोबर बरोबर. यांनी आहे ना इथे अतिशय रोचक आणि खोचक मुद्दा मांडलेला आहे, याच्यावर तुम्ही काय उत्तर द्याल बा? ह्याच्यावर काय उत्तर द्यायची? तो आमच्या बापजादींनी आम्हाला जे सांगितलेलं आम्ही तेच करत आलेलो आहे. आम्हाला काय प्रथा परंपरा आहेत का नाही लागा? नाही, हेच मला म्हणायचंय. आमच्या बापजादांनी सांगितलं आणि आम्ही आंधळेपणाने ऐकलं, इथेच अंधश्रद्धेची सुरुवात होते. अच्छा, इथे कसं काय? नाही, मी आता एक उदाहरण देते म्हणजे तुम्हाला सिद्धच करून दाखवते. बर 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 करा. असं म्हणतात काही वर्षापूर्वी वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला होता. प्रयोग वैज्ञानिकांनी? कुठला वैज्ञानिक होता? अरे हा मुद्दा आहे का? प्रयोग केला हे महत्वाचं नाहीये का? प्रयोग केला ऐकून तर घ्या आधी. नाही सांगा सांगा सांगा. ते काय ना, तुम्हाला खूप लांब लचक डायलॉग बोलायचे तर तुम्हाला मध्ये श्वास घेता यावा म्हणून बोललो मी, बाकी काही नाही. मी बोलू? श्वास घेतला असेल तर बोला बुवा. अरे तुम्ही श्वास घ्यायला सांगितलं. अरे थांबा ना, बोला. मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या ना. करा करा. हा तर असं म्हणतात वैज्ञानिकांनी काही वर्षापूर्वी एक प्रयोग केला होता की एका खोलीत 8 माकडांना त्यांनी जांबून ठेवलं. बर. आणि वरती एक केळ्याचा घड बांधला आणि त्या केळ्याच्या घडापर्यंत पोहोचण्यासाठी एक शिडी ठेवली. तर माकड म्हटल्यावर अर्थातच केळीकडे जाणार. तर त्यातलं एक माकड शिडी चढून वर गेलं. बर. तेवढ्याच वैज्ञानिकांनी काय केलं, वरती असलेली गरम पाण्याची बादली त्यांच्या अंगावर उपडी. अर्थात सगळं गरम पाणी त्यांच्या अंगावर पडलं ना, माकडं घाबरली. म्हणजे फक्त त्या माकडाच्या अंगावर नाही तर खाली असलेल्या सगळ्या माकडांच्या अंगावर गरम पाणी पडलं. मग त्यांना भीती वाटायला लागली की बापरे शिडी चढल्यामुळे आपल्या अंगावर गरम पाणी पडलं. त्यांनी त्या माकडाला खाली उतरवलं आणि रोखलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा एक माकड शिडीवर चढायला लागलं, पुन्हा त्यांच्या अंगावर गरम पाणी पडलं. माकडं बिथरली ना सगळी. त्यांना हे लक्षात यायला लागलं की बापरे ह्या शिडीवर चढल्यामुळे आपल्याला त्रास होतोय, आपण भाजले जातोय. तर असं सतत 3-4 दिवस केल्यामुळे काय झालं, माकडांनी कोणालाही शिडीवर चढू दिलं नाही. जो कोणी शिडीवर चढायचा येईल त्याला खाली उतरवायचं आणि मारायचं. मारायचं. मग वैज्ञानिकांनी काय केलं, त्यातल्या एका माकडाला बाहेर काढलं आणि नवीन एका माकडाला आत पाठवलं. त्या नवीन माकडाला आधीचं काहीच माहिती नव्हतं, नाही का? अर्थात ते माकड परत शिडी चढायला जाणार, केळी खायला जाणार. तर ते माकड वरती चढल्यावर उरलेल्या सगळ्या माकडांनी त्याला रोखलं, त्याला खाली उतरवलं आणि मारलं. अरे अरे थांबात, माकड माकडांचं सांगते. ऐका, अरे ऐका, सांगा सांगा. त्या नवीन आलेल्या माकडाला ह्यांनी रोखलं पण त्या दिवशी पाणी पडलं नव्हतं, फक्त त्यांच्या मनातली ती भीती होती, त्यामुळे त्यांनी त्या नवीन आलेल्या माकडाला पण थांबवलं. तर वैज्ञानिकांनी सतत असं करत गेले, म्हणजे नवीन जुन्या दोन माकडांना बाहेर काढायचं आणि नवीन दोन माकडांना पाठवायचं. परत त्या माकडांनी सेम केलं म्हटल्यावर सगळ्यांनी मिळून त्याला मारलं. बट आता त्या मारणाऱ्यांमध्ये ते नवीन एक पाठवलेलं माकड सुद्धा होत. पण त्यांनी का मारलं माहिती नाही. असं करत करत हळूहळू जुनी सगळी माकडं बाहेर आली आणि सगळी नवीन माकडं आतमध्ये गेली. नवीन त्यांना कारण माहिती नव्हतं शिडीवर का चढायचं नाही, कोणी चढायला गेलं की त्याला खाली उतरवून सगळे मिळून त्याला मारायचे, पण का कशासाठी हे कोणालाच माहिती नव्हतं. हसू नका, मी सिरियसली सांगतेय. बोला बोला बोला. त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली होती म्हणून ते असं वागत होते. असं असं हो ना, कारण ती प्रथा तिथे रूढ झाली होती. खरंय. आणि आपण सुद्धा या माकडांचे वंशज, आपण या माकडांचेच वंशज, आपण त्यांच्याप्रमाणेच करणार. कोणी सांगितलं की फक्त ऐकायचं, स्वतःची बुद्धी वापरायची नाही, याला म्हणतात अंधश्रद्धा. नाही नाही, वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे चेतनाजी, म्हणजे हॅट्स ऑफ. वा, भलती भारी स्टोरी आहे तुमची. तुम्ही काय करा, व्हॉट्सअपवर ही स्टोरी मला पाठवून द्या, मी दुसऱ्या ग्रुपवर पाठवतो. काय ना, मला जोक पाठवायची जवळ इकडे तिकडे. नाही मला भलती मजा आली. पण काय म्हणा भाऊ, तुम्ही पहिल्या बॉलला डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर सिक्सर मारून दिलेला आहे. अरे ब्रायन लारा, ब्रायन लारा. अरे हे काय उदाहरण आहे वय? काय झालं? ह्यांनी माझं उदाहरण दिलंय म्हणजे ह्या मला माकड म्हणले. ते नाही, तुमचं नाही. तुम्ही मला माकड म्हणला का? नाही. तुम्हाला कोण बोलताय? मला माकड म्हणायचं नाही. तुम्ही स्वतः पण का घेताय? तुम्हाला बोलले मी. मग कोण कोण माकड आहे म्हणून? अरे आपले पूर्वज होते ना, माकडच होते. कोण म्हणलं? डार्विनने सांगितलं.
त्या डार्विनची असतील माकड, आमची माकड माहिती. आमच्या घरी एकावा पूर्वजी पाच म्हातारांचा फोटो येत, पाच म्हातार मी सत्त आणून एकदम दोतार बितार फेटा बिटा गुंडून राहायची. एक बी म्हातार शिफ्टीव दिसणार नाही तुम्हाला. नाही नाही एक सुधीक म्हातार झाडावा असं उभा असं दिसणार नाही तुम्हाला. आमची पूर्वज माकड नाहीतीच मुळात, तुमची असतील. माकड म्हणायचं नाही मला. नाही म्हणत आहेत त्या, नाही म्हणत येत, नाही म्हणत येत. बाबा बसा, तुम्ही बसा, राग शांत करा. हा आता प्रेक्षकांना काही विचारायचंय का बा? बोला बोला. मी काय म्हणतो साहेब, बोला. ह्या सगळे आता या बाईंचं ऐकलं मी, हे जे सगळे वसाडे शास्त्रज्ञ आहेत यांना माकडांबरोबर खेळ खेळायला वेळ आहे. पण एखादा नवीन शोध करायचा म्हटलं किंवा एखादा औषध शोधायचं म्हटलं तर सगळ्यांच्या ढेंगा वर होतात. मग मी काय म्हणतो, अशा खुल्याना आपण एकत्र एका होडीत बसवलं आणि त्या होडीला चार पाच भोकं पाडली आणि समुद्रात सोडून दिले तर? अरे गप्प बसा ना, काय हे कुठले ऐकूयेत या लोकांचे? कोणाला आणून बसवलं? नवीन शिवी द्यायची नाही, नवीन शिवी द्यायची नाही. आयक्यू म्हणजे काय? आयक्यू म्हणजे काय? आयक्यू कळलं पाहिजे. आयक्यू म्हणजे काय? ते आपण बोलतो ना, क्यू चिल्लर आहे, क्यू मगज मारी कर रहा है. अरे गुच्चू पट रे, गुच्चू पट ना, कोंबड्याची तुरे घेऊन आला गुच्चू पट ना तू. मॅडम कोणाला बसवलं इकडे? नाही ते जवळचेच पकडून आणलेले, ते रिकाम टेकडे आहेत ते. जरा बुद्धिवान लोकांना आणून बसवा. आता 300 रुपयात काय एमपीएससी युपीएससी झाले लोक बसवणार आहे. हे 200-300 मध्ये तो एक दलिंदर आहे ना, तो 200 मध्येच आणलेला आहे. पत्ता विचारायला आला होता घेतला. काय सांगू, चॅनलच्या गोष्टी असतात हो त्या. त्यांना म्हणा गप्प बसा. शांत राहा रे, तोंड बंद करणार रे. तीन बाहेर जा. आता आपण चर्चेकडे येऊया बा. रोहितजी रोहितजी रोहितजी, हा यांच्या मुद्द्याला तुम्ही काय उत्तर द्याल बा? राहाड हाड म्हणजे हेच नाही काय उत्तर द्यायचे. ह्यांच्या काय बापाचं खाल्लंय मी तो. काय बोलताय? तोंडाला येईल ते बोलताय. ही पद्धत आहे तुमची एका स्त्रीशी बोलायची, ही पद्धत आहे. काय बोलू तो? नॅशनल टीव्हीवर तुम्ही मला सगळ्यांसमोर माफी मागा. असली माफी मागायची? माफी मागा, माफी मागा. टाकले ते मागा. माफी माफी मागा. माफी माफी मागा. वेळ जातो, माफी मागा. तुम्ही माफी मागा. माझ्या काय संबंध? तुमचा वेळ चाललाय, चर्चा पुढे जायला हवी असेल. तुम्ही माफी मागा. मी काही केलंच नाही ना. माफी मागा. माफी मागा. माफा माफी मागा. मांगतो मी तुमची माफी. एक नंबरचा माफी मांगे मी. बस काय तुम्ही कोण काय लावलं? तुम्ही माफी मांगा, माफी मांगा. अरे रोहितजी, ओ रोहितजी, अरे तुम्ही भाषा थोडीशी निम्मन वापरा ना. निम्म बिम्म काय नसते, अक्क असते आमचं डायरेक्ट. अरे तसं चालत नाही निम्मन बिम्म. अरे म्हणजे नीट वापरा बा, माइल्ड करा तिला असं म्हणा. आणि अंधश्रद्धेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगा. अंधश्रद्धेबद्दल काय बोलायचं? काय तसलं अंधश्रद्धाबद्दल काय नसते. अंधश्रद्धा, असहिष्णुता, ग्लोबल वॉर्मिंग सगळ्या अफवा येत्या. अफवा? अंधश्रद्धा, असहिष्णुता, ग्लोबल वॉर्मिंगला हे सरळ सरळ अफवा म्हणताय? अफवाच आहे त्या. तुम्हाला बोलू दिलं, त्यांना बोलू द्या प्लीज प्लीज. मुद्दा ह्या सगळ्या अफवाच आहे त्या. कसं काय? ही सगळी त्या टुलकिट गँगची थेर आहे ती. बर बर. मग आता आमची आहे ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा हे ठरवणार ह्या कोण? आता समजा तुम्ही उद्या शेरवानी घालून आला आणि मी म्हणलं ह्याच्याला ही तर चढी आहे. काय बोलताय? चालेल का तुम्हाला? नाही कसं चालेल. आणि मग कसं चालेल? म्हणजे चालेल का तुम्हाला? सांगा की ह्यांची माकडं चालते ती आमची चढी नाही चालणार का तुम्हाला? वाटेल ते बडबडताय तो. अरे ते अरे कशाला टाळ्या कशाला वाजवतोय रे ओ दलिंदर? ते बोलले ना चड्डी मस्त. तुझ्या डोळ्यावर चड्डी टाक तू एकदाची. आणि जिबेला पण चड्डी घाल. तुम्ही मांडा मुद्दा. मुद्दा येऊच आहे की तुम्हाला जी अंधश्रद्धा वाटते ना ती आमच्यासाठी श्रद्धा आहे. कळलं का? आम्हाला तुम्ही आंधळे नाही ठरवू शकत असं नाही. एखादं उदाहरण द्या ना. उदाहरण आता तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. माझा एक मेहुणा आहे. बर मेहुणा मेहुणा अट्टल बेवडा घडी बेवडा आहे. दिवसाला एक खांबा संपवतोय. भलती कॅपॅसिटी आहे. पण गणपती मधी 10 दिवस गडी बाटलीला टचच करत नाही. नाही आता मला सांगा ही श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे? अतिशय व्हॅलिड मुद्दा मांडलेला आहे यांनी. काय बोलायला आता वय वय काय मेहमान आहे का नाही? रोज दारू पितोय
आणि मला रोज तुडवतोय, रोजच्या रोज. हा पण नवरात्रीचे 9 दिवस असतो की नाही, माणूस एकदम सुतासारखा सरळ हो, तेव्हाच त्याचं लय मूड होतो. तेव्हा मला म्हणतोय वने चल दांड्या खेळू बघ. काय का आता बघितलं का आता काय बोलायला हे जाऊ नाही नाही बोला की आता हे जाऊ. आता मला सांगा 10 दिवस गणपतीत दारू पेत नाही म्हणजे त्यासनी काय वाटते की बाबा गणपती आपल्यावर कोपल, नवरात्री मध्ये दुर्गा देवी आपल्यावर कोपल म्हणून ती दारू पेत नाही ती, म्हणजे देवांमुळं काहीतरी चांगली गोष्ट घडते की नाही. होते ना, होते ना. मग ह्याला श्रद्धा म्हणायचं का अंधश्रद्धा म्हणायचं हे जो उत्तर द्या मला. काय बोलाल, बोला की बोला ना. ह्या काय बोलणार आहे, ह्या तर देवबीव काय मानतच नसतील. सांगितलं तुम्हाला, मग बोला ना झालाय तुम्ही काय. अरे बोलू द्याल तर ना, तुमचा मुद्दा संपण्याची मी वाट बघते. बोला बोला बोला. मी देव मानत नाही हे कोणी सांगितलं, तुम्हीच ठरवलं. मग बोला ना तुम्ही. मी देव मानते. मानता? पण मला माझ्या देवाची भीती वाटत नाही. अरे वा वा, कळलं. क्या बात. वा, देवाची पूजा करणं भक्ती करणं इथपर्यंत ठीक आहे, ती श्रद्धा असते. पण बाबा मी एखादी गोष्ट देवाची केली नाही किंवा मी काही चुकीचं वागले तर देव माझ्यावर कोपेल, देव माझं काहीतरी वाईट करेल, ही भावना जेव्हा मनात निर्माण होते ना तेव्हा अंधश्रद्धेला सुरुवात होते. वा वा, त्या 9 दिवसातच देव तुमचं ऐकतं का हो? 9 दिवस 10 दिवस तेवढंच देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे, वर्षभर काही लक्ष देणार नाही देव तुमच्याकडे, तुमची भक्ती स्वीकारणार नाही असं वाटतंय तुम्हाला? जी भक्ती जी श्रद्धा तुम्ही ती 9 दिवस पाळता ना ती वर्षभर पाळा, वर्षभर दारू सोडा, मग बघा आयुष्य चांगलं होईल तुमचं. काही येडेबिडे येते का? काय बोलते सणासुदीला काय प्यायला नको या. आम्ही आमचा 31 सण असतोय, गटारीचा सण असतोय, प्यायला लागती. बर हळदीचा सण येतोय आता, मित्रांच्या हळदीमध्ये दारू नाही प्यायची तर का हळदीचं दूध प्यायचं? नाही अहो तुम्हाला सांगतो, श्रावणात तर माणसं 3-3 महिने तुंबलेली असते. मग त्यांचं म्हणजे कसं असतंय, सूर्य कवा मावळतोय लिव्हर कवा खवळतोय वाटच बघतात ते, कधी घड्याळाकडेच बघत बसणार असते ती, कवा काटा बारावर जातोय. एकदा का बाराच्या पुढे गेला गडी आडवाच झाला. असं का प्यायला लागते हो सण आहे ते आमचं ती. पण हे गटारी 31 हे सण आहे हे मुळात तुम्हाला कोणी सांगितलं? ही तुमची अंधश्रद्धा आहे हे आधी लक्षात घ्या. काय हे सण आहे? आणि का आपण नवीन वर्षाची आतुरतेने वाट बघत असतो हो की नाही? त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला ती नवीन वर्षाची सकाळ तुम्ही बघतच नाही. काय वेगळी सकाळ असती? काल जशी सकाळ होती आज पण तशीच सकाळ होणार आहे. नवीन वर्षाच्या सकाळी काय सूर्य बाबा आपण मस्त चडी शर्ट घालून आला असं काय होणार आहे का? अरे काही वेगळं बोलते ते, काही वेगळं होणार नाहीये तर मग कशाला सेलिब्रेट करता? मुद्दा आनंद कसला आहे? फक्त कॅलेंडरचं पान बदलायचं एवढंच. ती नवीन वर्षाची सकाळ आहे ती शुद्ध नसते. तुम्हाला दुपारी उठता तुमच्या घरातली माणसं तुमचे बेसिन साफ करत असतात. तुमच्यातली काही माणसं ना रस्त्याच्या कडेला पडलेले सापडतात, ही तुमची परंपरा. सगळं काढायचं नाही, असं सगळं बोलायचं नाही. एक मिनिट, वातावरण तापलेलं आहे बॉ इथे, पण आता आपण वळूया प्रेक्षकांकडे. प्रेक्षकांना काही प्रश्न आहेत का? बोल रे भाऊ, काय सर? आमच्या गावात एक हातोडी बाबा आला होता. हातोडी बाबा? हा, तो लोकांना हातोडी मारायचा आणि बरा करायचा. आमच्या शेजारी अण्णा राहायचे, त्यांना किडनीचा प्रॉब्लेम होता, त्यांच्या पोटात दुखायचं. अण्णांना आम्ही हातोडी बाबाकडे घेऊन गेलो, हातोडी बाबाने अण्णांच्या हातोडी मारली आणि अण्णा बरे झाले. बरे झाले? हो. अण्णांचं डायलिसिस बंद झालं. त्याच्यानंतर हातोडी बाबाने सांगितलं होतं अण्णांना 4 दिवस माझ्याकडे घेऊन या, पण अण्णा दुसऱ्या दिवशीच बोलले मी आता बरा झालो आणि हसत घरी गेले. एक मिनिट, अण्णा आत्ता कुठे? मला आत्ता त्यांना भेटायचंय. कुठे आहेत ते? आता फोटो मध्ये आहेत. फोटो मध्ये? 4 दिवसांनी अण्णा गेले. कसं काय गेले? अण्णा बरे झाले ना, म्हणून आम्ही त्यांना गदर 2 दाखवायला नेलं. थिएटरच्या बाहेरचं पोस्टर बघितलं आणि अण्णांना अटॅक आला आणि अण्णा गेले. अरे तुम्ही पाहे ना बाटोड, अरे त्या सनी देवलच्या हातातला हातोडा बघून पुचकला ना तुझा अण्णा. अरे हातोड्याचा दसका घेतला तुझ्या अण्णाने दलिंदर. नाही नाही, पण अण्णा किडनीमुळे नाही गेले, अटॅक आला म्हणून गेले.
अरे काय वाटतेल ते बोलताय का तुम्ही? असं हातोळा मारून जर रोग बरा करता आला असता तर सगळे डॉक्टर कार्पेंटर कडे असते का शिकले? असू नका, मी सिरियसली काहीतरी सांगते. बोला 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 बोला. त्यांची किडनी फेल झाली होती, मी त्यांना डायलिसिसला नेलं नाही म्हटल्यावर ऑर्गन फेल्युअर झालं आणि म्हणून त्यांना हार्ट अटॅक आला. जर तुम्ही त्यांना डायलिसिसला नेलं असतं किंवा किडनी ट्रान्सप्लांट करून घेतली असती तर काही वर्ष अजून जगला असता ना माणूस, आनंदाने जगला असता. खरंय खरंय, जगले. तुमच्या अंधश्रद्धेपायी ना एका माणसाचा जीव घेतलाय तुम्ही. ए मॅडम काय बोलताय, ह्यांना सांगा बरं का काय झालं. इथला काय एक माणूस मिळाला आणि तुम्ही काय अंधश्रद्धेतून तुंतुणं वाजवताय नुसतं? तुंतुणं नाही, हेच झालंय. मग हेच झालंय म्हणजे चुकीचं बोलताय तुम्ही. यांना विधान मागे घ्यायला लावा, विधान मागे घ्यायला लावा यांना. मी चर्चा सोडून जाईन इथनं, मग मी थांबणारच नाही. मुद्दा मांडू द्या ना त्यांना, असं काय करता तुम्ही? तुम्ही लई त्यांचं कडवडताय हो. तसं काही नाहीये. नाही मी मागापासून बघतोय. काय केलं मी? ह्याला पत्रकारिता म्हणत नाहीत, मग ह्याला चाटुकारिता म्हणतात. असं काही नाही, असं काही बाई म्हणून. चाय बिस्किट वरची पत्रकार वाटताय का तुम्ही मला? आता त्यांना माफी मागायला हवा. अरे नाही, विधान मागे घ्यायला हवा यांना. अरे पण मी ऐकणार नाही. त्या कशाला विधान मागे? मग तुम्ही घ्या. पण मी विधान केलेलंच नाही तर मी ऐकतच नसतो. तुम्ही घ्या मग. अरे पण तुम्ही माफी मागा, तुम्ही विधान मागे. मी ऐकत नाही. घेतलं मी विधान मागे, मागे घेऊन त्याची सुरळी करून माझ्याच खिशात टाकली. बसा बसा सर, बाय ना, विधान मागे घ्या, माफी मागा. चर्चेत या गोष्टी गरजेच्या आहेत, ही मुळात अंधश्रद्धा आहे. अरे चर्चा निकोप पण होऊ शकते ना सर. टकलू साहेब सर, काय काय रे भो, काय त्याला बोलू दे, त्याला बोल द्या. आम्ही तिघं निकोबार चर्चा करू का? निकोबार चर्चा तुझ्या बापाने पाहिली होती का? त्याच्यापेक्षा तू अंदमान निकोबारला जाय, तिथे जाऊन मर, इकडे येऊ नको परत. तुम्हाला काय बोलायचे साहेब? मी काय म्हणतो, मांडून मांडूल साप आहे तो, म्हटलं कन्फर्म करूया तुमच्याकडनं. तुम्ही बाय ना मांडूल तोंड आहे. नाही विषारी नाही आहे तो, तुळशी बागेत ना आणला. कसं आणलं पण? असंच म्हटलं कन्फर्म करूया मांडूल आहे काय. अहो आमच्या इथे एक बाबा बसतो चिमटी बाबा, तो काय मला म्हणाला, तुला जर गुप्तधन हवं असेल ना तर दुतोंडी मांडूल 21 नखांचा कासव आणि गप्पी माशाच्या अश्रूचा थेंब घेऊन ये. घ्या ते, ठेव ठेव ते, ठेवा ते, ठेवा म्हणजे ठेवू, ठेवा. विचारी आहे ना, खिशात असतो माझ्या, जेवतो माझ्या बरोबर. अरे पण त्याला दात येत नारे. प्रत्येक दात असणारा माणूस चावत नाही. बोला बोला. नाही कळलं असेल आता तुम्हाला, अंधश्रद्धा किती खोलवर रुजले याचं समोर उदाहरण आहे. हो हो हो. गप्पी माशाच्या डोळ्यातला अश्रू त्या पाण्यापासून वेगळा करणं जितकं कठीण आहे ना, तितकंच या भोंदू बुवांच्या तावडीत अडकलेल्या सुशिक्षित अडाण्यांना समजावणं. खरे खरे खरे. माझ्याबद्दल बोलल्या? नाही नाही, तुम्ही सुशिक्षित नाही आहे, तुमच्याबद्दल नाही. होय ह्या बाईंची काय जळती आहे का? अरे काय बोलताय तुम्ही? त्याला मिळतंय गुप्तधन तर मिळू द्या की. त्यांची काय जळती आहे? हा ती एवढं लगा ती मांडूळ बिंडूळ घेऊन फिरते, तिकडे ती कासव बिसा हुडकाय जाते. हिरीत कासव हुडकून दावा, हुडकून दावा 21 नाक्यावालं सोपं नसतंय. एवढं सगळं करतंय, मिळू द्या की त्याला गुप्तधन. ह्यांचं काय कुठे? त्या दिवशी मला पण एक बाबा म्हणला 5,000 दे तुला सांगतो कवा गुप्तधन गावल. असं मग रे. पण त्या बाबाकडे जर गुप्तधनाचा पत्ता आहे तर तो स्वतः का नाही श्रीमंत होते? स्वतः नाही का मिलेनियर होणार? तुमच्याकडनं 5,000 कशाला मागे? खरे खरे मुद्दा आहे. मग सर, अरे बाप रे, माझा एक मित्र आहे पक्या, त्याला एक बाबा बोलले काय तू उलट्या पिसाचा कोंबडा घेऊन ये तुला गुप्तधन मिळेल. बर. मग पक्या जंगलात गेला, त्याने कोंबडा पकडला, कोंबड्याला उलट केलं आणि पिस बघायला लागला. बर. तेवढ्यात कोंबड्याने केलं खपक 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 खपक, पिस सोडली. तेव्हा पक्याला कळलं त्याने कोंबडा नाही साळींदर पकडला होता. पक्याच्या अशा अशा ठिकाणी भोकं पडली आहेत ना. आता पक्या पाणी प्यायला ना की त्याचे कपडे ओले होतात. बापरे पक्या पूर्ण लिकेज झालाय.
लहान पोर बघा प्लास्टिक ला भूक पाडून त्याचा शॉवर करतात. पके आता तसा झालाय. पक्याची होलसेल पिचकारीत झाली. तुझा पक्या काय बहुळाट पोटायचा आहे काय जरा नीट बोलावा. अरे उलट्या पिसाचं कोंबडं उडकायला जंगलात जायची काय गरज आहे. माझ्याकडे ती नाही ती. कितीला बेने कितीला का बाजार मांडला काय ठेवली ती. एक मिनिट तुम्हाला मिळालं मग तुमच्याकडे मिळेल. मला मिळायचं तव्हा. माझ्याकडे एक 21 ना केवळ कासव बी ठेवली गुपचूप घरात. यांना आधी अटक करा. कासव हा संरक्षित प्राणी आहे. त्याचा वापर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी करता. नाही अंधश्रद्धा इतकी टोकाची झालेली आहे. इतकी पराकोटीला गेलेली आहे की गुप्तधनाच्या हावळटपणापायी हे प्राण्यांचा वापर करतात. हो प्राण्यांना मारतात. प्राणी सोडा नरबळी देतात. निष्पाप माणसांचा जीव चाललाय इथे. तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये. वाटलं पाहिजे वाटलं पाहिजे. आणि काय कौतुक सांगता हो तुम्ही मांडुळाचं वगैरे. काय कौतुक आहे. सगळ्यात दुतोंडी कोण असेल ना तर तो माणूस आहे. माणूस दुतोंडी आहे कसं काय. स्वतःच्या स्वार्थासाठी देवासमोर उभा राहतो. हात पसरून मागतो देवा मला हे दे देवा मला ते दे. आणि तोच देव जेव्हा माणसाच्या अंगात येतो ना तेव्हा तो देवाला विचारतो तुला काय देऊ म्हणजे तू जाशील. मॅडम तुम्हाला काय आमच्या अंगात येण्याचा पण प्रॉब्लेम आहे का. नाटक आहेत नुसती. काय नाटक आहे ती. माझ्या आईच्या अंगात येते मी नाटक करते. ती बिचारी साधी गावात वाढलेली आहे. स्वयंपाक घरात बाहेर पण येत नाही गावा. जग पण बघितलं नाही बाहेरचं तिनं. ती काय नाटक करते अंगात येत तर काहीतरी बोलते देव वगैरे. तुमच्या आईबद्दल मुळात ऐकून घ्या. मला हेच सांगायचं आहे. बस बस बस. अहो त्या आईला कधी चार चौघात मिसळून बोलता आलंय काय. हो तिला स्वतःचं समाधान कधी मिळालंय. तुम्ही तिला कधी जाणवून दिलंय का की बाबा तू एक महत्वाचा भाग आहेस आमच्या आयुष्यातली. नाही ना. तिची घुसमट होते आतल्या आत आणि मग ती घुसमट बाहेर कशी पडणार तर असं अंगात येण्याचे प्रकार घडतात. अच्छा तो एक दिवस असतो ना तिला तिचं अस्तित्व जगायला मिळतं. कारण तुम्ही तिच्याकडे लक्ष देता. तुम्ही तिला काय हवं नको ते बघता. तिला मान देता मग तिला बरं वाटतं. तिच्या अंगात येण्याआधी तिच्या ते मनात आलेलं असतं. मनाचा खेळ हे हा आहे. हा आजार आहे. बसा मॅडम तुम्ही पण बसा. त्याच्यावर कोणाला काही बोलायचं. खोट असत. हो हो खोट. तुम्हाला सांगते मागच्या टायमाला आमच्या गावामध्ये एक पास्टर बाबा आला होता. ती म्हणजे लेबर झाली होती तिथं. मी पण गेलते आणि एक बाई आलती तिथं. तर तिला ना चालता येईना तर त्या पास्टर बाबाने असा हात घेतला आणि तिच्या पायावरून असं केलं. बाई दुसऱ्या मिनिटाला हळू हळू प्रूफ लोकांच्या डोळ्यात देखत करतोय बाबा. मी पण बघितलंय तर डोळ्यावर असा हात फिरावा लागणार. आंधळा माणूस बिल की दिसायला लागतंय त्याला. अरे बापरे. मग साध आता बोला की आता बोला की ह्याच्यावर नाही बोलणार तुम्ही. आमच्याबद्दल बोला की आता तुम्ही. तुमच्याबद्दल बोललेलं आहे. त्यांच्या बद्दल नाही बोललेलं. मुळात मला तुमच्याशी बोलायचंच नाही. मागे मला तुम्हाला विचारायचं. त्या ज्या कोणी बाई होत्या ज्यांना बरं केलं त्या नंतर कधी तुमच्या गावात तुम्हाला दिसल्या. नाही दिसल्या. बर मग तो बाबा येण्याआधी कधी त्या बाईंना तुम्ही तुमच्या गावात पाहिलं होतं. नाही तो आपण नव्हतं बघितलं. नाही मग असं कोणी तुमच्या ओळखीतलंय का की जे बाबा दृष्टीहीन आहे ज्यांना चालण्याचा प्रॉब्लेम आहे तर त्यांना चमत्कार करून बरं केलंय तुमच्या ओळखीतलं वगैरे असं कोणी आहे. नाही नाही असं नाही कोणी. असं नाहीये ना. मग हे का नाही लक्षात येते तुमच्या. हे भोंदू बाबा जे असतात ते अशा माणसांना पैसे देऊन त्यांच्या बरोबर घेऊन आलेले असतात. मग या सगळ्यांचा धंदा ना हा फक्त आणि फक्त तुमच्या भीतीवर चालतो जो तुम्हाला कळतच नाहीये. अंधश्रद्धा हे गरिबांना गरीब ठेवण्याचं प्रस्थापितांचं कारस्थान आहे.
कुठल्या बाबांच्या नादी लागायचंच असेल ना तर गाडगे बाबांच्या नादी लागा. गाडगे बाबा हो. दाभोलकर गाडगे बाबांचा एक प्रसंग सांगायचा. कुठला कुठला? गाडगे बाबा पंढरपूरला जायचे पण ते उपास तपास करायचे नाही. मग मग ते हातात झाडू घेऊन वाळवंटातली घाण साफ करायचे. आणि गाडगे बाबा नेहमी म्हणायचे की तुमचा देव देवळात असतो, माझा देव माझ्या मनात आहे. देवाऱ्यात पुजाऱ्याचं पोट राहायचं. खरं खरं खरं. क्या बात, भारी आहे रे. हा दाभोलकर बाबा डेंजरस दिसतोय. कुठे भेटतील मला हे? दाभोलकर बाबा त्यांच्या पुस्तकात आणि त्यांच्या विचारातच भेटतील. एक विचारू का? बोला. हे जे दाभोलकर बाबा आहेत ते पोर व्हायला काय करतील का हो? नाही मी लय हे करते पण ते मागच्या टायमाला एका बाबाने मला डाळिंब दिलं होतं, मला काय झालं नाही. मग डाळिंब? तुमच्या नवऱ्याचं नाव काय? पोपटराव वाळिंबे. आईला मग आमच्या बमचिक बाबांना दिलेला पिरो खावा की का काय? पोपटाला पिरो आवडतोय की नाही? पोपटरावांनी पिरू बघितलं का नाही? गडीची काळ झाले घरी गेलो तिघांनाच. मग मी नाही राहत त्या बरोबर. मी 10 वर्ष झालो वेगळे राहते. ओ ओ ताई काय? ओ ताई अहो डाळिंबाची बाग खाली तरी काय होणार नाही. अरे काय काय? अरे मग कशी ओ ताई कशी पोर होणार हो तुम्हाला? असं डाळिंब आंबा पेरू हे खाऊन पोर होत नाही. काही मी नका ना विचार करू. टाकले हो टाकला फोडून तुझा बघा. तुम्ही काही बोलू नका. आमचं बाबा संशय घ्यायचं नाही. बमचिक बाबा इथं आमचं संशय घ्यायचं अजिबात. ए भो टाकल्या बिकल्या बोलू नको. अमन नाही तर तुझ्या बमचिक बाबाचा तुझा पेरू एका बुक्कीत पिचकावून टाके. अरे काय चाललंय म्हणजे थांबा ना जरा. काय मुद्दा इथे चाललाय? तुम्ही काय बोलताय? सॉरी सॉरी सॉरी. होस्ट आहात ना, अँकर शोचे, जरा जबाबदारीने वागा. नाही ते काय टाकल्या म्हटले ना त्याच्यामुळे थोडस लागून गेलं मला. बाकी काही बस. सॉरी सॉरी सॉरी. बोला बोला मॅडम तुम्ही बोला. मला एवढंच म्हणायचंय हा हा की दाभोलकर हे त्यांच्या पुस्तकातून आणि त्यांच्या विचारातूनच भेटते. काही जणांनी त्यांना गोळी मारून संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं त्यांची विचारसरणी संपेल पण देह फक्त संपला, विचारसरणी अजूनही जिवंत आहे. खरंय मॅडम पण ते मला माहितीत म्हणजे ते पण देवाला मानत नव्हते ना. कोणी सांगितलं? दाभोळकरांचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देव या संकल्पनेशी कधीच विरोध नव्हता ना केलाय त्यांनी कधी विरोध. देव आणि आपल्या मधले जे भोंदू बाबा आहेत ना त्यांच्यापासून आपल्याला ते वाचवण्याचाच नेहमी प्रयत्न करत आलेत हे लक्षात घ्या. दाभोलकरांनी जनमानसात जो एक जागर निर्माण केला ना तो त्यांना संपवणाऱ्यांच्या डोळ्यात खुपला म्हणून त्यांनी त्यांना संपवण्याचा घाट घातला. पण संपला तो फक्त देह, विचार हा नेहमी अमरच असतो. वा वा क्या बात है, क्या बात है. चेतनाजी तुम्ही खूप छान मुद्दे मांडले आणि विस्कटून विस्कटून ते मुद्दे आम्हाला पटवून दिले बा. हे मुद्दे आता लक्षात ठेवूया आणि विवेकाचा आवाज बुलंद करूया. तर याच नोटवर ही चर्चा इथे संपली असं मी जाहीर करतो. तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही येऊ नका, खास करून तू रे दलिंदर, तू नको येऊ. सांगितलं नाही. थँक्यू थँक्यू. खूप सुंदर दोन स्किट आपल्या समोर सादर झालेले आहेत. यानंतर या स्किटमधील काही कलाकार आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हितचिंतक आणि ज्येष्ठ अभिनेत्या सोनालीताई कुलकर्णी आणि नाट्यकर्मी
अतुल पेटे सर या दोघांना विनंती करतो की त्यांनी वरती यावं. सर्व कलाकारांना विनंती आहे की कृपया आपण पुढे यायचं आहे. सचिन या, वेलकम. या टीमचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे सर या दोघांनाही मी विनंती करतोय की त्यांनी यायचं आहे. लाडके कलाकार आपले समीर चौगले सर यांना विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यायचं आहे. वनिता खरात यांनीही पुढे यायचं आहे. रोहित माने यांनीही कृपया यायचं आहे. चेतना भट, श्याम राजपूत, ओमकार राऊत, सरमेश भेटकर आणि प्रत्यमेश यांनाही विनंती करतो की त्यांनीही यायचं आहे. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. आता ही जी दोन स्किट सादर झाली याविषयी आणि एकूण अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हे सर्व कलाकार आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी सुरुवात करतोय या कार्यक्रमाचे या स्किटचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर यांच्यापासून. सचिन सर आपण बोलावं. नमस्कार मित्र हो. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीनिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. 10 वर्ष झालीत डॉक्टर आपल्यात नाहीत पण ते सतत त्यांच्या विचाराने आपल्याबरोबर आहेतच. त्यांच्या निर्घृण खुनाचा तपास त्याच्या गतीने चालला आहे आणि आता हमीदजींनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या विचाराचा प्रसार दुपटीने चौपटीने होतो ही आनंदाची बाब आहे. आणि या विचारांना आपण सगळे बांधील आहोत हे सांगण्यासाठी तुम्ही सगळे इथे जमला आहात आणि हे हा सगळा परिसर भरला आहे हे पाहून खूप छान वाटतं. खरं म्हणजे कलावंतांनी त्यांच्या कलाकृतीतनं बोललं पाहिजे. आम्हाला तशी भाषणांची सवय नाही. जे काय बोलायचं ते आपल्या कलेतनं बोलायचं, थोडं निर्भीडपणे बोलायचं, जे आपल्याला मनापासून वाटतं ते बोलायचं. आजूबाजूची परिस्थिती काहीही असो सतत घुसमटत नाही राहायचं असं काहीसं आम्हाला वाटतं. आणि मग विविध विचारांच्या मंचाशी आम्ही जोडले जातो आणि तिथं जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे एक चांगला विचार समाज जे छोटंसं काम आहे ते आम्ही करत असतो. समाजाच्या अनंत उपकारानंतर आपणही थोडंसं केलं पाहिजे याची जाणीव सतत होत राहते. जरी आम्ही हास्य या विभागात काम करत असलो तरी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधनं सतत जाणवतं की समाज इतका आपुलकीने आपल्याला आपल्यावर प्रेम करतो तर त्याच्यातलीच विसंगती जर आपण आपल्या कलाकृतीतनं दाखवत गेलो तर तो तितक्याच आपुलकीने स्वीकारेल आणि कदाचित त्याच्यावर चिंतनही करेल असं वाटतं. म्हणून अशा प्रकारच्या उपक्रमांना किंवा आमच्या जिथं जिथं म्हणून आम्ही काही सादरीकरण करतो तिथे तिथल्या मर्यादा तिथल्या क्षमता सगळं लक्षात घेऊन छोटं छोटं बोलत असतो. फार मोठं काम नाही आहे. तुम्ही सगळे अनिसचे खंदे कार्यकर्ते आहात. तुम्ही आयुष्याचा जेवढा वेळ या महत्त्वाच्या विषयाला देता
तितकं काय आम्ही फारसं करत नाही, फक्त आम्ही कलावंत आहोत त्यामुळे थोडी प्रसिद्धी आहे आणि त्यामुळे कलावंतांची जबाबदारी वाढते याची जाणीव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी सभासद नाही, म्हणजे जे आपण म्हणतो त्या त्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये कदाचित मी नाही आहे, नव्हतो, पण त्या विचारांशी मी खूप आधीपासून जोडलं गेलो आहे. मला एक आठवण या निमित्तानं सांगायची ती अशी की आता जे विषयात मांडणी केली आम्ही, एक ग्रामीण भागातला अंधश्रद्धेचा एक प्रवाह आणि एक शिक्षित म्हणणाऱ्या समाजातील मध्यम वर्गातील एक अंधश्रद्धा, तर मला सतत असं जाणवत गेलं, म्हणजे माझं लहानपण तसं छोट्या गावातलं आहे, धुळ्यासारख्या छोट्या गावातलं. वडील माझे हेडमाळी होते, आई शिक्षिका होती आणि श्रद्धाळूच होते ते. आमच्या घरी पंचांग वगैरेही पाहिलं जायचं, एकादशीला कुठल्याही प्रकारचं मटण वगैरे केलं जात नसे. आई खूपच धार्मिक होती. मला लहानपणी आठवतं आमच्याकडे ताई महाराज म्हणून कोणीतरी, त्यांचं एक काहीतरी होतं ते, त्याचा काय असते त्यांची गादी असते काहीतरी, तर ते एकदा आमच्याकडेही आलं होतं. मला फार नव्हतं कळत, लहान होतं, आणि त्यावेळी मला फक्त जाणवत होतं की हे ताई महाराजांच्या गादीचं काहीतरी आई इतकं करते, पण जे काही दारिद्र्य आहे अवतीभोवतीचं ते तर काही फार बदलत नाही, म्हणजे त्या दोघांच्या उत्पन्नातनं जसं एक घर चालायचं तसंच चालतं. म्हणजे ताई महाराज जे तास दीड तास येऊन करून जातात त्याच्याने घरात काही बदल होत नाही, आई वडील जे दिवस रात्र राबत आहे त्यातनंच जे काय मिळतं आहे ते मिळतं आहे. मग नेमकं हे ताई महाराज करतात काय? हळूहळू मला उमगण्याचं ते फार वय नव्हतं, पण आईला ते लवकर उमगलं की आपला खूपच वेळ जातो याच्यात आणि ते थांबलं. पण वडिलांच्या बाबतीत एक होतं की वडील नेहमी तर्क शिकवायचे, म्हणजे वडिलांचं एक वाक्य होतं की ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल, त्यामुळे जे काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. आम्हाला थोडं कळायला लागलं कॉलेजला मी जात असताना, प्रभातनगर म्हणून धुळ्यातला एक भाग आहे जो नाल्याच्या शेजारी आहे, आणि असं रस्त्याने जायचं तर अर्धा तास लागायचा आणि नाल्यातनं गेलं तर 10 मिनटं लागायचे तो प्रवास करायला. आणि आम्ही नाटकाच्या तालमी वगैरेने रात्री थकल्यावर स्वाभाविकपणे सायकलीने त्या जवळच्या प्रवासाने जायचो. तिथे विटा भट्ट्या होत्या आणि स्मशान होतं, तिथं अनेक प्रेत पुरलेली असायची आणि तशी भीती वाटायचीच रात्री, पण थकणं आणि भीती याच्यात थकणं जिंकायचं आणि मग आपण तिकडनं जायचो. एकदा मी सायकलने जात असताना माझी सायकल अचानक ब्रेक लागावी अशी तिथे थांबली आणि मी पडलो. मी पडलो तर शेजारी ती कबरीच होत्या, म्हणजे लहान मुलांना पुरलेलं वगैरे आणि एक छोटी पायवाट तिथनं जातं, आणि मला ते भूत जाणवलं की असतं काहीतरी इथे. आता काय करायचं, घाम फुटला. त्याचवेळी माझं असं लक्षात आलं, मला असं वाटलं की आता आपण पळून जावं घरी, कारण दूरवर नाल्याच्या पलीकडं माझं घर दिसत होतं मला, की पळावं, सायकल पडू दे इकडे, काय जे आहे ते पडू दे, आपण जावं. आणि तो विचार मनात आल्या आल्या दुसरा विचार आला की मी जर सायकल इथं टाकून पळत गेलो घरी तर आप्पा मला खूप मारतील, आणि आप्पा नुसतं मारणार नाहीत, म्हणतील जा सायकल परत आण. म्हणजे आता ह्या भूताला घाबरून आपण पळायचं, घरी आप्पांचा मार खायचा, परत त्या भूताला भेटायला यायचं, आणि त्या भूताला आपण मान दिला नाही म्हटल्यावर तो आल्यावर प्रचंड हाल करणार. मग ह्या सगळ्या प्रकारात काय करायचं? म्हणून मी सायकल उचलली आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की तिथं विटाभट्ट्या असल्यामुळे वीट तुटलेली वीट असते ना, त्याच्यामध्ये एक असा खाचा असतो बघा, ती तुटलेली वीट अशा पद्धतीने तिथं समोर होती की माझ्या सायकलचं पुढचं चाक त्या साच्यात अडकलं आणि त्याची गती अचानक थांबून ती सायकल तिथल्या तिथं स्लिप झाली. ती सायकल उचलताना ती अडकलेली वीट मला दिसली आणि तिथनं भूत जे पळालं ते आयुष्यात परत कधीच आलं नाही. डॉक्टर साहेब जे सांगायचेत की तुम्ही कार्यकारणाचा विचार करा, तर्क लावा तर भूताजवळ येणार नाहीत, भूत तर्काला घाबरतं. आणि तिथनं माझ्या मनातलं भूत पळालं.
हळूहळू हे सगळं खोटं असतं हे जाणवायला लागलं. आणि मग सेवादलाचं काम म्हणा, छात्रभारतीचं चळवळीत राहणं आणि असं करता करता ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीकडे ओढला गेलो. पुढे डॉक्टरांची मुलाखत घेण्याचा एक योग आला मला. गुप्ते तिथे गुप्ते मी दिग्दर्शित करत होतो, झीचा शो. त्यात दाभोलकर सरांचं एक खूप गाजलेला इंटरव्ह्यू होतो, त्यातल्या क्लिप्स आजही व्हायरल होतात. आणि तो इंटरव्ह्यू त्याचा मी दिग्दर्शक होतो त्या शोचा त्यावेळी. आणि मी इतका स्वतःला त्यावेळी असणं महत्त्वाचं समजतो की त्यावेळी 2.5 तास डॉक्टर साहेब जे बोलले ते मी एडिटला, ते सगळं ऐकणारे आम्ही मोजकेच जण आहोत, तुमच्यापर्यंत ते 45 मिनिटं आले, कारण त्याचं एक मर्यादा असते एपिसोडची. तर 2.5-3 तास डॉक्टरांना त्यावेळी ऐकलं, त्यांची पुस्तकं काही वाचनात आली, त्या चळवळीशी संबंधित लोकांशी संपर्क आला आणि जाणवलं की किती मोठं काम, किती निर्व्याजपणे, किती सगळं घरदार सोडून ही व्यक्ती करते आणि त्या मानाने आपण फार काही करत नाही समाजासाठी. आणि मग असं वाटायला लागलं की जसं जमेल तसं ह्या छोट्या छोट्या चळवळींशी आपण त्यांच्यात सामील व्हायचं. आणि सगळ्यात धक्कादायक आणि दुर्दैवी असं आहे की आता परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की एखाद्या चळवळीला तुम्ही सहभागी व्हायला जाणं हे धैर्याचं वाटायला लागलं आणि जे अत्यंत दुःखद आहे. म्हणजे आज आम्ही इथं कसे असे अनेकांना प्रश्न पडत आहेत आणि मला ते आमचं इथं असणं अत्यंत स्वाभाविक वाटतं आहे. समाजाचा एक भाग आहोत आम्ही, कलावंत हा समाजाचाच भाग आहे. समाजातले सगळे जे काही समाजावर होणारे परिणाम आहेत ते कलावंतावरही होणार आहेत. त्यामुळेच समाजातल्या काही वैगुण्यांवर भाष्य करायला जर तो जात असेल तर त्यात धैर्य काय, ते त्याचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आज आम्ही इथे सगळे आलेलो आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी इतक्या आपुलकीने हे सगळं पाहिलं आणि हा विचार आपण सगळे मिळून पुढे नेत आहोत. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि खूप आदर वाटतो तुम्हा सगळ्यांचा. आता हमीदजी जे म्हणाले की समीरचं जे गाणं आहे उंदीर मांदर पकडिंगो, ही आजची सामाजिक राजकीय स्थिती आहे. मला असं वाटतं की त्याच्या पुढच्या 2 ओळी आहेत ना, त्या आपल्या हातात आहे. राजकारणी उंदीर मांजरीचा खेळ खेळू द्यात, कालांतराने आपल्याकडे अशी एक शक्ती येणार आहे, त्यावेळी आपण तुला देतो सल्ले, तुला देतो सल्ले, नाहीतर मारीन काना खाल्ले हे म्हटलं पाहिजे. आणि योग्य वेळी उंदर मांजर पकडणारे हे जे आपले सेवक आहेत खऱ्या अर्थाने, पण जे मालक झाले आहेत, त्यांना योग्य जागा दाखवण्याची संधी जी आपल्याला संविधानाने दिली आहे तिचा आपण योग्य वापर करू आणि या समाजाला जास्तीत जास्त निकोप आणि निर्भय बनवायचा प्रयत्न करू, एवढंच मला या वेळी सांगावंसं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद गोस्वामी सर. खूप मोलाचं मार्गदर्शन सरांनी केलं. चळवळीशी का कलावंतांना जोडून घेणं महत्त्वाचं आहे याच्याबद्दल त्यांचं भाष्य खूप महत्त्वाचं आहे. यानंतर मी सचिन मोठे सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. हॅलो. सचिन जे बोलला त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि मला खूप पटलं आहे तो बोलला ते. आणि आम्हाला जे म्हणायचं आहे तसं ते आम्ही या प्रहसनांमधून म्हटलंच आहे. आत्ता मी बोलण्याआधी सांगतो की ही प्रहसनं जी सादर झाली 2, ती आम्ही सगळ्या, मी सचिन आमच्या लेखकांच्या टीमने बसून याचा विचार केला होता, याचे मुद्दे आम्ही डिस्कस केले होते. पण याचं लेखन जे होतं त्याचं पहिल्या स्किटचं लेखन समीर चौगुले यानं केलं होतं आणि दुसऱ्या स्किटचं लेखन विनायक पुरुषोत्तम याने केलं होतं. विनायक ये ना बस तू पण, कारण तू एकटाच आहेस टीममधला जो खाली. हा आमच्या टीममधला एक धडाडीचा लेखक आहे. फ
फक्त हा सोशल नेटवर्कवर कधी काय बोलेल याची आम्हालाच धास्ती असते, त्यामुळे इथेही बोललास तर जपून बोल. सचिन जे बोलला माझ्याविषयी सांगायचं थोडक्यात मी सांगतो की मी साताऱ्याचा असल्यामुळे ना आपण दाभोलकरांच्या गावातले आहोत हे लहानपणापासून याचा एक अभिमान आहे मला. आणि तो सातारकरांना होताच, म्हणजे मी लहान असताना तर साताऱ्यामधली अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ खूपच जोरात होती तेव्हा. म्हणजे स्मशानातली भूतांवरचं काम असू दे किंवा डोळ्यातून दगड काढणाऱ्या त्या मुली असू देत किंवा कित्येक कुठले कुठले बुवा, आणि ह्यांच्या बातम्या सतत आमच्या पेपरमध्ये यायच्या. आणि दाभोलकरांचं नाव आणि त्यांचं काम आणि त्यांचे कार्यकर्ते, आणि त्यावेळी खरोखर घरोघरी त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांच्याविषयी आपुलकी आस्था, आणि आजही तशीच आहे. पण त्या सगळ्या वातावरणात मी मोठा होत होतो, त्यामुळे एक ना त्या सगळ्या चळवळीविषयी प्रचंड सहानुभूती आणि आपलं असं काहीतरी वाटायचं त्या सगळ्या चळवळीबद्दल. आणि हे ऐकतच मोठा झालो. आमचं जे दुकान होतं ते दाभोलकर मॅडमचा जो दवाखाना आहे त्याच्या शेजारीच आमचं दुकान होतं, आणि माझे वडीलसुद्धा खूप असे त्यांना वाचन आवडायचं, त्यामुळे त्यांच्याकडूनही बऱ्यापैकी आनिसं आणि या गोष्टीच्या माहिती कळायची. भाऊ खूप सजग होता, त्यामुळं लहानपणापासून या गोष्टी कळत आल्या आणि खूप गोष्टी बिंबवल्या गेल्या त्यांच्या विचारांमधून. आता यावेळी हे करायचं ठरल्यावर पुन्हा मला आनिशींनी मुक्ताने त्यांचे काही लेख पाठवले, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा वगैरे, ते परत वाचले. आणि ह्या प्रश्नावर आता काय करायचं हे आता आम्ही गेले महिनाभर विचार करत होतो की कुठल्या पद्धतीने आपण करूया. बरं, हे विनोदातून सांगायचं, बरं पुन्हा आज हे विनोदातून सांगायचं. आजचा काळ इतका कठीण झाला आहे की विनोद कुणावरही केला तर कुणाची भावना कधी दुखवेल याचं काहीच सांगता येत नाही. आणि त्यात पुन्हा अंधश्रद्धेवर बोलायचं, अंधश्रद्धा हा तर इतका पटकन धर्माशी जाऊन पोहोचणारा विषय आहे की काहीही बोलायला गेलं तर कुणालाही त्याचा राग येतो आणि अर्थाचा अनर्थ केला जातो. आणि बऱ्याचदा आमचे कलाकार हे एवढे लोकप्रिय आणि प्रसिद्ध असतात की त्यांची माफी मागावी म्हणून लगेच, त्यांनी माफी मागावी म्हणून लगेच एखादी संस्था येते, त्यांची माफी मागून घेते, असं सगळा तो एकूण सगळं वातावरण आहे आजूबाजूला चाललेलं. आणि हे वाचताना मला किंवा हे करताना हेच जाणवत होतं की खरंच अंधश्रद्धा दूर करणं किंवा अंधश्रद्धेवर निर्मूलनाचं काम करणं ही इतकी कठीण गोष्ट झाली आहे दिवसेंदिवस. हे इतकं किचकट आणि इतकं चॅलेंजिंग होत चाललं आहे, कारण आपण पूर्वी म्हणायचो की अरे शिक्षण आलं की होईल ना सगळं व्यवस्थित, लोक विज्ञान शिकतील, टेक्नॉलॉजी आली, तांत्रिक तंत्रज्ञान आलं, आता सगळं शहाणे होणार. आता सगळ्यांना, आम्ही तर विसाव्या मागच्या शतकात निबंध लिहायचो, एकविसावं शतक हे विज्ञान युग असणार आहे आणि त्यावेळी सगळं कसं चांगलं होणार आहे, आणि त्याच्या बरोबर विपरीत परिस्थिती झाली आहे. विज्ञानाचा सगळ्यात चुकीचा फायदा कोणी घेतला असेल ना तंत्रज्ञानाचा, तर या सगळ्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनी घेतला आहे. त्याच्या एवढा फायदा दुसरा कुणालाच झालेला नाही आहे. आणि त्यातून विषमता एवढी प्रचंड वाढत चालली आहे आता समाजामधली की तुम्ही अंधश्रद्धा दूर कशी करणार. एक रस्त्यावरचा माणूस, अत्यंत गरीब माणूस असतो, त्याच्या हातात आपण मोबाईल देऊन ठेवला आहे, त्या मोबाईलवर त्याला जगभरातले व्हिडिओ दिसत आहेत, पण त्याची कॅपॅसिटीच नाही आहे तसं काही करण्याची. त्याला ट्विटर दिसत आहे, त्याला इंस्टाग्रामवरचे फोटोज दिसत आहेत, पण त्याच्याकडे साधनच नाही आहेत तिथपर्यंत पोहोचण्याची. अशा वेळी तो काय करणार, तो पटकन मग श्रीमंतीसाठीचे काही वेगळे मार्ग शोधू शकतो. आज कित्येक वर्ष आपण म्हणतोय की शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टी शासनाकडे असल्या पाहिजेत, ह्याचा पूर्ण खर्च सामान्य माणसावर नाही आला पाहिजे, पण तसं होत नाही आहे. मग आरोग्यासाठी त्याला पटकन काहीतरी एक उपाय दिसतो की अरे हे हा काहीतरी बाबा करेल, हे कोणीतरी करून देईल, असं म्हणून तो तिकडे जातो. त्यामुळं मला ना त्यालाही दोष कसा द्यावा असा प्रश्न पडतो. मला त्यांचं एकदम आपुलकीच वाटते सगळ्यांविषयी की अरे ह्याची तरी काय चूक आहे, हा जर हे सगळं करतोय तर त्याला आपण सावरणार कसं, बरं आपण ही विषमता दूर कशी करणार. आपण मुळात एका भांडवलशाहीचा भाग झालो आहोत. टेलिव्हिजन हे तर आमचं सगळ्यात भांडवलशाहीचा सगळ्यात मोठा हस्तक कोण असेल तर टेलिव्हिजन आहे, त्याचे आम्ही भाग आहोत गेले कित्येक वर्ष. आणि याचं पापाचं निराकरण म्हणूनच आम्ही अधूनमधून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो की अरे या टेलिव्हिजनमधूनच मग आपण अशी काही इंजेक्शन्स देत राहूया ना की त्या इंजेक्शन्सचा काहीतरी थोडा तरी उपयोग होईल, यासाठीचा आमचा प्रयत्न सातत्यानं चाललेला असतो. पूर्वीच्याही कार्यक्रमांमधून करत होतो, आत्ताच्याही कार्यक्रमांमधून आम्ही करतो, आणि आजही आम्ही त्यासाठीच इथे आलो. आणि या सगळ्यावर मला शेवटी फक्त एवढं वाटेल की जाता जाता एवढंच मला सांगावं असं वाटतं ना की यापुढे जगाला वाचवणार कोण आहेत ना तर नरेंद्र दाभोलकर, गाडगे बाबा आणि संत तुकाराम.
ह्या माणसांचे विचारच जगाला वाचवणार आहेत. यांनाच कळलं होतं समाजाला कशा पद्धतीने सांगितल्यावर तू सुधारेल. म्हणजे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हणूनच ज्यावेळी देवळासमोर सांगितलं जाईल ना त्यावेळीच त्यांना सगळ्या गोष्टी समजणार आहेत. संत तुकाराम ज्यावेळी विठ्ठलासमोर उभं राहून लोकांना जागृत करायचं ना त्याचवेळी लोक जागृत होत होते. आता आपल्याला ह्या सगळ्या समस्यांचा शोध घेण्यासाठी या माणसांचा आधार घ्यावा लागणार आहे आणि त्यातून तुम्ही सगळेजण तर याचं जोरकस काम करत आहात. अगदी अलीकडे तो तव्यावर बसणाऱ्या बाबांचं जे आपण सगळ्यांनी पर्दाफाश केलंय आणि जो तो उठून नंतर तव्यावर बसून दाखवत होता इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण काम करतोय. त्यामुळे उद्याच्या जगात काहीतरी सकारात्मक आणि चांगलं घडणार असेल तर मला अंधश्रद्धा निर्मूलन समिती हाच एक मोठा आधार वाटतो. आणि त्यासाठीच आम्ही जरी कलाकार असलो आणि आमचं काम करत असलो तरी त्यात आम्हाला एक थोडासा काहीतरी करायला मिळावं थोडासा वाटा उचलायला मिळावा म्हणून आम्ही इथे आलो. आणि यापुढेही आम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल हे करण्याची तेव्हा तेव्हा आम्ही येत राहू. खूप खूप आभार तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. धन्यवाद मोठे सर. एक मिनिट मी काही थोडंसं दोन कौतुकाचे शब्द मध्येच औपचारिकता सोडून बोलते मध्ये बोलते यासाठी माफ करा पण आपण सगळी एकत्र काम करणारी माणसं आहोत. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दोघांचं भाषण सुरू व्हायच्या आधी मी कदाचित ही आठवण आपल्या सगळ्यांना करून द्यायला हवी होती. ही सगळी हास्यजत्राची जी टीम आज आलेली आहे आणि नरेंद्र काकांच्या हत्येला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच्या कार्यक्रमाला ते सगळेजण आलेले आहेत याबद्दल मला प्रचंड कौतुक वाटतंय. तुम्हाला सगळ्यांनाही कौतुक वाटतंय ते तुमच्या टाळ्यांमधनंही समजलं. पण कौतुक यासाठी वाटतंय की आत्ता ही आपली सगळी प्रिय मंडळी हास्यजत्रेची टीम ही लोकप्रियतेच्या एका वेगळ्या शिखरावर आहे. अनेक माणसांचा दिवस हास्यजत्रा पाहिल्याशिवाय सुरू होत नाही. प्रत्येकाच्या ठराविक वेळा आहेत की मी ऑफिसमधनं आल्यावर मी कामावरून आल्यावर मी सकाळचा स्वयंपाक सुरू करायच्या आधी या वेळेला त्या वेळेला प्रत्येकाच्या वेळा आहेत. त्याचे रिपीट रन्स प्रत्येकजण बघत राहतात. आत्ताच ही सगळी मंडळी अमेरिकेहून आली आहेत. 1 महिन्याचा झंझावती घणाणती दौरा होता अमेरिकेचा. तुम्ही सोशल मीडियावर वाचलं असेलच की काही ठिकाणी विमानामुळे उशीर जेव्हा झाला त्यांना पोचायला तेव्हा 4-4, 4.5 तास अमेरिकेतली माणसं त्यांची वाट बघत थांबली होती. त्याच्यानंतर त्यांचा प्रयोग सादर झाला. या सगळ्या मला हे सगळं का सांगावं असं वाटतंय कारण अनेकदा असं होतं की ज्या करिअरच्या ज्या टप्प्यावर आपण आहोत त्या टप्प्यावर फारशी रिस्क घेण्याची कोणाची इच्छा नसते. रिस्क कुठल्या अर्थानं तर जे सगळं चाललंय ते अजून चढत्या क्रमानं वरच जाऊ दे असं वाटत असतं. त्याला कुठल्याही पद्धतीने खीळ बसू नये कुठलाही ब्रेक मिळू नये कुणालाही आपण अप्रिय होऊ नये इतकं स्वतःला सांभाळत आपण आपल्या करिअरची काळजी घेत असतो. एकच फक्त आपण निर्भीडपणे करत असतो ते म्हणजे पुढच्या कामासाठी जास्त पैसे मागणं आणि मी कशी दिसते मी कसा दिसतो याचा विचार करणं. मी या सगळ्यांच्या क्षेत्रात मी आहे त्यामुळे आमची कलाकार म्हणून आमच्यावर काय दडपणं असतात ह्याची मला संपूर्ण कल्पना आहे. आणि तरीही या सगळ्यांनी आज इथे अंधश्रद्धा या विषयावर नाटिका सादर करण्याचं धाडस दाखवलं याला फार वेगळा अर्थ आहे. यासाठी त्यांचं कौतुक. या दोन्ही नाटकांमधले विषय इतके वेगवेगळे होते आणि इतके थेट होते हे धैर्य गोळा कर म्हणजे दोन्ही सचिन आत्ता जे बोलले त्या बोलण्यामध्ये जो प्रांजळपणा होता आणि स्वच्छ विचारांचा जो एक झेंडा हातात घेतलेला होता तो आपल्याला सांगतोच आहे की ते दोघंजणं का नेतृत्व करतायत या टीमचं. कारण जोपर्यंत आपल्याला कोणीतरी भेटत नाही की असं वागल्यावरती आयुष्य बदलू शकतं तोपर्यंत आपल्याला जाणीवच होत नाही. जे माझं झालं होतं मला जर नरेंद्र मुक्ता जर माझ्या वर्गात नसती महाविद्यालयामध्ये असताना आणि नरेंद्र काका भेटले नसते तर मला हे कळलंच नसतं की काहीतरी चुकीचं चाललंय. जे आत्ताच्या नाटकांमध्ये फार छान रोहितच्या तोंडात वाक्य होतं की पण असं सगळे आमचे पूर्वापार ही माणसं करत आली आहेत ना त्यामुळे आपल्याला ते बरोबरच वाटत राहतं. म्हणून
आपल्यातला प्रत्येक जण जोपर्यंत हे मानत नाही की आपण एक व्हॉलंटियर आहोत. आणि सांगा, मी मध्ये जास्त बोलत नाहीये, पण हे सगळे नवे व्हॉलंटियर्स आपल्यालाही हे आश्वासन देत आहेत की आम्ही सुद्धा आहोत, हे फार दिलासादायक आहे. ज्या काळात नरेंद्र काकांची लढाई चालू राहिली तेव्हा त्यांना प्रचंड प्रयत्न करावे लागले, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया नव्हतं. त्यांनी एकेका माणसाशी संवाद साधून एकेकाचं बोट पकडून, माझ्यासारखी एक व्यक्तीसुद्धा असेल जी मला कधीच चुकीचं वाटलं नव्हतं नवरात्र, सणवार आणि अंधश्रद्धा या गोष्टी. मी माझ्या घरातला छोटासा प्रसंग सांगते की मी अतिशय सुशिक्षित घरात, साध्या घरात वाढले आहे. आणि आमच्या घरातला नियम होता जो माझ्या दादांनी मला घातला होता, की तो म्हणला की तू काहीही ॲक्टिव्हिटीज कर, पण 80% आधी आपलं डील आहे, 80% पडले पाहिजेत मग तू काही पण कर. तर मला 79% पडले त्या वर्षी. आणि बाबा बाहेरगावी काम करत होते आणि दादा आणि आई स्वयंपाकघरात आम्ही बोलत होतो, आणि दादा म्हणला आता सांग 79 काय उत्तर आहे तुझ्याकडे. आणि मला खूप वाईट वाटत होतं, थोडंसंच वाईट वाटत होतं, कारण काय काय कुठे कुठे इतर बक्षिसं मिळाली होती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. आणि मी एक वाक्य म्हणाले की खरं म्हणजे मी रोज गणपतीला जात होते. त्याच्यानंतर खनखन एकदाच आयुष्यात माझ्या दादानी माझ्या कानाखाली वाजवली आहे. तो म्हणाला तू जर म्हणाली असतीत ना की एवढं काय त्यात 1% कमी पडलाय ना, तरी मला वाईट वाटलं नसतं. तुझं ते जे उत्तर आहे की मी रोज कशासाठी गणपतीला गेलीस, तुला नाचाची प्रॅक्टिस करायची, तुला नाटकात भाग घ्यायचा, तुला अमुक करायचंय तमुक करायचंय खेळायचंय, आणि मग गणपतीला जाण्यामध्ये वेळ का घालवलास आणि का धारेवर धरलंस एका मूर्तीला की बघा तुझ्यावर आहे, मला 80% पडले पाहिजेत का. हा विचार बदलण्यासाठी आपल्यात कोणी ना कोणी येणं आवश्यक असतं, जे नरेंद्र काकांनी त्यांच्याबरोबर काम सुरू केल्यानंतर केलं. कुठल्याही प्रश्नांची सरळ उत्तरं दिली नाहीत. मी त्यांना किती वेळेला विचारलं की मला देवासमोर दिवा लावला संध्याकाळी की बरं वाटतं, ह्याचं काय करायचं, तर त्यांच्याकडे त्यांच्या उत्तर न देण्यामध्ये एकच उत्तर होतं की विचार करायचा. बरं वाटतं ना, मग काय होतं हे बघायचं, स्वतःशी बोलून स्वतःशी संवाद साधायचा. थोडा माईक पुढे देते, आज संधी माझी नाही आहे, आज यांच्या सगळ्यांची बोलण्याची पाळी आहे आणि त्यांच्या कौतुकासाठी आपण जमलेलो आहोत. त्यांचे आभार मानतोय, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानते, प्रचंड कौतुक करते की थँक्यू, तुम्ही सगळेजण सामील झालात या विचारांमध्ये आहोत, आमचे हात तुमच्याही हातात आहेत हे दाखवलं, याच्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद सोनालीताई. यानंतर आपले सर्वांचे लाडके कलाकार समीर चौगले यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. नमस्कार सगळ्यांना. आमच्या दोन्ही सरांनी ऑलरेडी खूप काही सांगितलं आहे आणि आमचं सगळ्यांचंही तेच म्हणणं आहे. मी सगळ्यांच्या वतीने बोलतो आहे ॲक्च्युली. मी काही मार्गदर्शन करण्याएवढा ह्या चळवळीतसुद्धा नाही आहे आणि मी एवढा मोठासुद्धा नाही आहे, पण डॉक्टरांची पुस्तकं खूप वाचलेली आहेत आधी. आणि मला सगळ्यात त्याचा एक अनुभव शेअर करायचा होता तुमच्याबरोबर. करोनामुळे जेव्हा मी आजारी होतो आणि त्यावेळेला माझ्या बाजूच्या कॉटवर रेमडिसिवर हे औषध मिळावं म्हणून लिंबू मिरची फिरवताना मी बघितलेली होती. आणि तिकडे मला जाणवलं की काय आयरनी आहे या आयुष्याची, म्हणजे इथे एकाला एकाचं रेमडिसिवर हिसकावून मला मिळावं ह्यासाठी ती लिंबू मिरची फिरवलेली होती. तर तो प्रसंग ना मला इतका आडून खूप अस्वस्थ करून गेला. आणि करोनाच्या काळात म्हणजे पीक आलेलं होतं, म्हणजे एक जण आला आणि मला म्हणाला की अक्रोड खा बरा होशील. मला कळलंच नाही नुसतं अक्रोड खाऊन मी कसा बरा होईन. तर प्रत्येकाकडे ना काहीतरी व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या गोष्टी होत्या. जो माझ्या पहिल्या स्किटचा आमच्या पहिल्या प्रहसनाचा जो विषय होता की सुशिक्षित माणसांच्या घरी व्हॉट्सअपवर विश्वास ठेवणारी मंडळी ही खूप आहेत आणि त्याचा प्रत्येकाला खूप त्रास झालेला आहे. तुम्ही कबूल करा अथवा कबूल करू नका, तुम्ही स्वतःला मनाला विचारा. या व्हॉट्सअपच्या फक्त फॉरवर्ड करण्यामुळे प्रत्येक कुटुंब हे थोडंफार हललेलं आहे. तर त्यामुळे मी हे स्वतः अनुभवलेलं आहे की कोणीतरी काहीतरी फॉरवर्ड करतं आणि आपण ते खरं मानतो आणि त्या सगळे उपचार आपण करायला लागतो आणि मग त्याचं काहीतरी कधीतरी बॅकफायर करतं ते सगळं आपल्यावर. ते कुठल्या डॉक्टरने लिहिलेलं असतं हे आपल्याला माहिती नसतं. तिकडे कोणतरी डॉक्टर हुपर बेल्जियम
असं म्हटलं की आपल्याला वाटतं की ते खरं आहे. पण तो पसरवायचाच हेतू मनात ठेवून ते तयार केलेलं असते ती पोस्ट, ही कोणाला कळत नाही. हे अनेक उपचार ह्या करोनाच्या काळात मी बघितले आणि म्हणजे प्रत्येकाकडे सांगत होते की गरम पाणी हे, म्हणजे प्रत्येकजण म्हणत होता त्यांचाच उपचार कसा हे आहे, योग्य आहे, असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. तर मला असं वाटलं की हे एवढं जर उपचार होते तर करोना एवढा मोठा झाला का? हे जर उपचार आपला अगदी सहज होते की बाबा एक कडीपत्त्याची पानं उकळली त्याचं पाणी पिलं की करोना पळाला, मग हा एवढा सोपा उपचार असताना करोना एवढा मोठा झाला का? आपल्या घराघरातली माणसं का आपण गमावली? हा विचारनं मला खूप अस्वस्थ करून गेला. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा विषय काढले त्यावेळेला आम्ही ठरवलं की हा आपल्या घरातला आहे, हे कुठल्याही धर्माशी संबंधित नाही आहे, हा ही अंधश्रद्धा आपली आहे. आज राजकीय विचारधारणा कुठली असावी यावरून सुद्धा घराघरात फूट पडलेली आहे, ती मी स्वतः अनुभवलेली आहे. राजकीय विचारधारणा कुठली असावी हा वैयक्तिक प्रश्न असायला हवा, वैयक्तिक मुद्दा असायला हवा, पण त्यावरून नातेसंबंध तुटतात ह्यावर माझं जरासं ऑब्जेक्शन आहे. तर हे सगळं त्या व्हॉट्सअपमुळे झालेलं आहे. तर त्यामुळे एवढाच हेतू आमचा होता की हा मुद्दा फार प्रकर्षाने अधोरेखित करून तुमच्यासमोर मांडावा, कारण ह्या व्हॉट्सअप पसरवण्यावरचं जी अंधश्रद्धा आहे ना त्याकडे खूप कमी जणं बघतात. 2025 एक मोठा ग्रह येणार आहे आणि पृथ्वीवर आदळणार आहे आणि अख्खी पृथ्वी नाश होणार आहे. ह्याच्यावर गेली 10 मी बघतोय, दर 15 अशी एक न्यूज असते चॅनल्सवर आणि ती लोकं बघत असतात वेड्यासारखी. म्हणजे आपण एखादी रस्ता खणत असतो बघा, कारण नसताना उभे असतात बघा लोकं, त्यांना त्यातून काय मिळतं मला नाही माहीत. पाऊन तास ते रस्ता कसा खणतात ते घेऊन ते हे घेऊन तसं आहे ते बघत असतात. अमुक अमुक देशात तो एलियन आला आणि एलियननी बाबा टपली मारली, काय काही न्यूज असू शकते. ही न्यूज लोकं बघत असतात आजही आणि ते विश्वास ठेवतात. ते बघ दिसत आहे ना ते असं पुसट ते तो एलियन आहे. मग ह्या बारीक सारीक अंधश्रद्धा आहेत. आपला खूप आवश्यक आणि किमती वेळ आपण ह्या अनेक गोष्टींमध्ये वर्षानुवर्ष घालवते गेले कित्येक वर्ष. त्यामुळे ना ह्या ज्या आपल्या सुशिक्षित माणसांच्या अंधश्रद्धा आहेत, आता मी सुद्धा स्किटच्या आधी विंगेत उभा असतो आणि बाप्पाचं स्मरण करतो मी की बाबा आत्ताचं स्किट आहे ते नीट होऊ दे. मी त्याला अंधश्रद्धा अजिबात मानत नाही, ती माझी एक कॉन्सन्ट्रेट करायची शक्ती आहे किंवा एक म्हणतात नी ती माझी खिडकी आहे, विंडो आहे. आपण एक नाटकात स्पॉट असतो ना वरतून, की त्या स्पॉटमध्ये जाऊन आपण व्यक्त होतो आणि ते व्यक्त प्रेक्षकांपर्यंत पोचतं. तो माझा स्पॉट आहे बाप्पाचा, विंगेत उभा असल्यावर मी माझं घेतो. त्यामुळे मला हे आपल्या अनिस खूप आवडतं की त्यांनी देवधर्माला कधीही मनाई केलेली नाही आहे. फक्त ते जेव्हा समाज विघातक होतात त्यावेळेला थोडंसं ऑब्जेक्शन घेतो. हे सगळे जे विचार आहेत ना ते माझ्या मते, माझं अजूनही ठाम म्हणणं आहे की शहरात सुद्धा तेवढ्यात अंधश्रद्धा आहेत. म्हणजे आम्ही खूप ऐकलेलं आहे, आपलं जे बालगंधर्व रंगमंदिर आहे तिथे भूतं आहेत वर असं मी ऐकलेलं आहे. 3-4 भूत आहेत. सोनाली तू पण ऐकलं असशील हे. तर हे मी कधी बघितलं नाही, मी खूप प्रयोग केलेत यदाकदाचित आणि एकूण 5,000 जास्त प्रयोग केलेत मी नाटकांचे. पण मी कधी मी स्वतः कोकणातला आहे, चिपळूणातला आहे, रात्री मी 1:30-2 कुठेही गेलेलो आहे पण मी अजून भूतं मी बघितलेलं नाही आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की इतरांनी बघितलेत, आय रिस्पेक्ट देम. मी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. एवढं जरी प्रत्येकाने केलं तरी ते बाटलीतलं बांग्याभूत जे आहे ते आपल्याला त्रास देणार नाही. तर मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि तुमचं खूप कौतुक. आम्ही तुमच्या सागरात 2 थेंब टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी पुन्हा एकदा मुक्ताताई आणि हमीद दादा यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. एक छोटीशी सुधारणा फक्त करतो की आमच्या स्किटमध्येही ओघात ओंकारकडनं ते फालतू व्हॉट्सअप असं वगैरे ते झालं, तो फंबल होता. ही यंत्रणा चुकीची नाही आहे किंवा ती फालतू नाही आहे. व्हॉट्सअप, फेसबुक किंवा सोशल नेटवर्किंग जे काही आहे ते आजच्या काळाला सुसंगत आहे, आपल्या आजच्या काळाचा वेग वाढवणारा आहे, उपयुक्त आहे. त्याचा चुकीचा वापर जो होतो ना त्याच्यावर आपला आक्षेप आहे. नाही तर तू आपल्याला क्लेम करेल तर परवडणार नाही. व्हॉट्सअप तू आणि मी पण येतो ना त्यात.
डॉलर्समध्ये मागतात ते. इट्स ओके. मला एकच आणि सांगायचं आहे, आपले पत्रकार बंधू भगिनी त्यांना विनंती करायची आहे. ओंकार राऊत म्हणाले व्हॉट्सअप फालतू आहे, अशी कृपया न्यूज करू नका. ही एकच वाक्य तुम्ही टाकता आणि आत वेगळं असतं, मग लोक ते आतलं काहीही वाचत नाहीत आणि ट्रोलिंग सुरू करतात, हा कोण मोठा शहाणा व्हॉट्सअपला. हे कृपया करू नका. थोडेसे नाही तुम्हाला फॉलोअर्स मिळाले आजच्या कार्यक्रमाला तरी चालतील, बाकी आमचं खाजगी जीवन तुमच्यासाठी आहेच, काही करा. आपल्यापैकी कोणी आणखीन त्यांना एक्स्टेम्पोर बोलायचं असेल तर, नाहीतर नंतर अतुल बोलणार आहे. बोल बोल. नमस्कार सगळ्यांना. भीती वाटते बोलायला तरी बोलतोय. नाही, सर जेव्हा गेले तेव्हा एक चार ओळी मला सुचल्या होत्या, सोप्या मराठीत आहेत, वेगळा अर्थ काढू नका प्लीज. भीती वाटते कधी कधी, आपण खूप चांगल्या मनाने बोलतो पण अर्थ चुकीचा काढला जातो. की चार ओळी अशा होत्या की दांभिकतेचा साज सुवर्ण विचारांची भिंत गळती आहे, दांभिकतेचा साज सुवर्ण विचारांची भिंत गळती आहे, माणुसकीचे आयुष्य क्षणभर अंधश्रद्धेची चलती आहे. अशा चार ओळी मला त्यावेळी सुचल्या होत्या. आणि हल्ली एक दोनच मिनटं घेईन की सर बोलले तसं की भावना हल्ली लगेच दुखावतात, म्हणजे आता एवढ्या लेवलला आले की भावना दरवाजा त्याची बाकी राहिले की तू मला दुखावलंस. हा तर त्यामुळे काय झालं हल्ली, आणि भावना शून्य माणूस जास्त दुखावतो की माझ्या भावना दुखावल्या. त्यामुळे हल्लीच्या समाजात आहे ना, प्रेम करणं आणि माणूस असणं हा विद्रोह झाला आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे की समाज हा जो शब्द आहे ना त्यातला स सायलेंट झाला आहे आणि फक्त माज उरला आहे. हा स जेव्हा आपण पुन्हा शोधू ना तेव्हा दाभोळकर सरांचं काम पूर्ण होईल. म्हणजे आपण माकडापासून माणूस का झालो आणि आपणच का माणूस झालो याचं उत्तर आपण विचार करतो, आणि तो विचार आपण पुन्हा करू लागलो की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. कारण की प्रेम करण्यातच गंमत आहे, माणूस होण्यातच गंमत आहे असं मला वाटतं. आणि माणूस म्हणून आपण सगळे मिळून मिसळून राहिलो तर आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि शेवटचं एवढंच बोलेन की आज मी इथे येण्याचं कारण म्हणजे मला आई नेहमी सांगते की चांगला विचार आणि चांगला माणूस यांच्यासोबत नेहमी उभं राहायचं, भले तू एकटा असू देस पण तुला रात्री झोप सुखाची लागेल. सो मला वाटतं मी एकटाच नाही तर आज हे सगळेजण इथे आलेत कारण की यांना एका चांगल्या माणसासोबत आणि एका चांगल्या विचारासोबत उभं राहायचं आहे. धन्यवाद. नमस्कार. एक तर मी खूप प्राऊड फील करतोय की मी ह्या स्टेजवर आहे, मी तुमच्या सगळ्यांसोबत आहे. मी खूप लहान होतो तेव्हा दहावीत असेन तेव्हा मला पाचवीपासून रास वगैरे असं मी बघायला लागलो होतो की काय रास आहे माझी आणि काय असतं या पेपर उघडून आणि सगळं रास. आणि रविवारी तर वेगळी आठवड्याभराचं यायचं रविवारी. हे रविवारी आठवडाभर मग तेही बघायचं, मग लकी नंबर, मग 3, 9, 6, मग हळूहळू लक्षात यायला लागलं की सगळे नंबर हळूहळू लकी आहेत, की एक नंबर तर लकी आहेच, 2 नंबर मग 2 असलं तर काय वाईट आहे, 3 माझ्या आईचा वाढदिवस आहे तो लकी आहे, 5 माझा आहे लकी, 6 म्हणजे 3, 6, 9 तर 6 मधला 6 पण लकी आहे, 7 तर धोनीचा नंबर आहे मग तो पण लकी असला पाहिजे, 9 माझा वाढदिवस आहे आणि 10 तर तेंडुलकरचा नंबर आहे तर तो तर मग असलाच पाहिजे. असं करून माझे सगळे नंबर एकदा लकी झाले होते त्या काळात. आणि मला लहानपणी असताना सांगितलं होतं रास माझी कुंभ आहे, सो मी कुंभ ह्याच्यात बघायचो आणि हां हे असं घडलं वगैरे. आणि 10वीचा रिझल्ट लागला मग 11वीला ॲडमिशनसाठी सगळे कागदपत्र जी घरी असतात ती काढावी लागली, तर त्यात कधी एक जन्माला येतात तेव्हा पत्रिका करतात तर त्या पत्रिकेत माझी रास कन्या आधी मला आईने सांगितली होती आणि मी कन्याचं बघायचं वगैरे.
आणि त्या पत्रिकेत मी बघितलं 10वी झाल्यानंतर की तिकडे कुंभ होती. म्हटलं मम्मी पण ह्यात तर कुंभ आहे. तर मी म्हणे हा मग असेल कुंभ, तू कुंभ, आजपासून तू कुंभ. असं मम्मी म्हटलं, म्हणलं ह्याला काहीच अर्थ नाही आहे. म्हटलं ठीक आहे. मग परत मी कुंभ कळल्यापासनं मी आता कुंभचं बघायला लागलो. परत मंडे ट्यूजडे वेनसडे आणि अख्खा आठवड, बरं संडेला वेगळं आठवड्याभराचं. तर माझ्या असं हळूहळू लक्षात आलं की मी जेव्हा कन्या वाचत होतो तेव्हा माझ्याबरोबर कन्या राशीचं जे लिहिलं आहे ते सगळं व्हायचं, आणि जेव्हा मी कुंभ वाचायला लागलो तेव्हा माझ्यावर मी कुंभराशीत जे लिहिलं ते सगळंच होत आहे. म्हटलं हा काय घोळ आहे. आणि नंतर नंतर म्हणजे एक पॉईंट असा आला की एकदा मला कळलं की जे मी कन्यामध्ये वाचलं होतं 2-3 महिने आधी तेच करेक्ट एक्झॅक्टली त्यांनी कुंभमध्ये लिहिलं होतं. आणि हा माझ्याबरोबर खरा घडलेला किस्सा आहे. मी अजिबात मी काय पेपरचं नाव बिव पण घेणार नाही, पण माझ्याबरोबर खरा घडलेला किस्सा आहे. आणि तेव्हा जे मला झालं की हे सगळं फोल आहे, ह्यातनी हे काही होत नाही. आपण जे आणि आपलं म्हणतो की आपण सकाळी वाचायला पाहिजे रास, तर राशीत काय आपलं भविष्य जे काय आलं आहे ते, तर ते जे आपण सकाळी वाचतो ते आपण डोक्यात घेऊन सतत अख्खा तो दिवस फिरत असतो. आणि जे आपल्या डोक्यात आहे तेच आपलं होणार आहे असं एक माझा विचार झाला तेव्हा. की हे मी विचार करतो ना, अच्छा आज मला ना बहुतेक आज बाईकनी नको जायला, आज मला ॲक्सिडेंट होईल असं लिहिलं आहे. मग मी मुद्दामून बाईकनी जात नाही, मग मला लेट होतो, मी कुठेतरी ट्रेनमध्ये अडकलेला असतो, मग तिथे मला लागतं. मग जर मी बाईकनी गेलो असतो तर लवकर पोचलो, लागलं असतं पण निदान लवकर तरी पोचलो असतो. मी ट्रेननी लागलं पण त्यात मी उशिराही पोचलो, सगळंच वाईट झालं. तर असं ते मला कुठेतरी वाटायला लागलं त्यावेळी. आणि सगळं त्या दिवसापासून मी जे थांबवलं ते आता मी इंस्टाग्रामवर येऊ ना जोडियाक पेजेस वगैरे येतात आणि लिओ आणि सनसाईन मूनसाईन, मला काही फरकच त्यातला कळला नाही कधीच. आणि त्या दिवसापासून मी ते थांबवलं. आणि मी एकदा सरांचा इंटरव्ह्यू बघितला होता, त्यांनी तेव्हा म्हटलं होतं की आम्ही सांगितलं होतं पत्रकारांना की तुम्ही द्या रास पण खाली फक्त द्या मनोरंजनासाठी. तर ते मला एवढं आवडलं होतं की हो हे खरंच आपल्या मनोरंजनासाठी आहे. आणि त्यांचा इंटरव्ह्यू बघून की भूताबद्दल सगळेच बोलले की आपण लहान मुलांना सुरुवातीपासून लहानपणापासूनच असं करू नको बुवा येईल आणि तुला मारेल किंवा बुवा येईल आणि हे करेल. तर आपण ती भीती आपण का सांगतो की बुवा येईल, आपण ती तीच भीती दाखवायलाच नको लहानपणापासून, जेणेकरून ते आतमध्ये बसणारच नाही कधी. सो खूप मी म्हणजे ह्या सगळ्या काय म्हणतो आपण जे काम करतो आहे त्या ह्याच्यामधून मी बरेच लोक बघितले आहेत, बरेच आया बघितल्या आहेत किंवा वडील बघितले आहेत की आत्ता जे सांगत नाहीत मुलांना यु नो की भूत आहे तुझं काहीतरी, तू नको नको असं करू नकोस, तिकडे अंधार आहे तिकडे भूत आहे, असे न सांगण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि ते माझ्या घरातच खूप वाढलं आहे. आमची खूप मोठी फॅमिली आहे आणि आमच्या घरात खूप लोक आहेत जे सगळं मानतात. तर त्यातच त्यांच्यातच थोडे थोडे बदल झालेत. मी समाजाबद्दल बोलण्याइतपत मी काही मोठा नाही. मी माझ्या घरात जे बदल झालेत, जे सरांमुळे झालेत, जे तुमच्यामुळे झालेत, त्याबद्दल मी नक्कीच बोलू शकतो. आणि त्यासाठी खरंच खूप 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 थँक्स. त्यात माझे काका काकू आजी आजोबा हे सगळेच आहेत. तर त्यासाठी खरंच थँक्स आणि थँक्यू वन्स अगेन आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू. अजून कोणी बोलणार आहे? तुला बोलायचं आहे? ओके. मी फक्त आनिसाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं 2 मिनटं बोलेन आणि त्याच्यानंतर अतुल पेठे समारोपाचं बोलतील आणि हा कार्यक्रम संपेल. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कायम त्यांच्या भाषणामध्ये लोहियांचं एक वाक्य सांगायचे की लोहिया असं म्हणायचे की लोक मेरी बात मानेंगे लेकिन मेरे मरने के बाद. आणि डॉक्टर पुढे असं म्हणायचे की माझ्या बाबतीत असं होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि माझी खात्री आहे असं होणार नाही. परंतु मला वाटतं प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं दिसतं आहे की आजच्या माझ्या लेखामध्ये पण मी लिहिले डॉक्टरांच्या आवडत्या ओळी होत्या सुरेश भटांच्या की जरी कळेना आजच्या वर्तमानाला आमची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, हे ते स्वतःशी म्हणायचे. आणि मला वाटतं त्यामुळं ह्या सगळ्या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांचे हे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या मनामध्ये हे विचारांचं बीज पडतं आहे. त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यामध्ये बदल होत आहेत आणि ते समाजापर्यंत नेण्यासाठी समोर येत आहेत समाजाच्या. ही मला वाटतं खूप आमच्या सगळ्यांसाठी आश्वासक समाधानाची बाब आहे. म्हणजे तुम्ही जे 2 स्किटमधनं दाखवलं ह्याच्यापेक्षा वेगळं आम्ही काहीच बोलत नाही खरं तर.
किंवा नरेंद्र दाभोळकर पण ह्याच्यापेक्षा वेगळं काही बोलत नव्हते. म्हणजे जर समजून घ्यायचं झालं तर ते इतकं सोपं आहे, पण जर कोणी समजूनच नाही घ्यायचं झालं तर मग खूप अवघड आहे. त्यामुळे डॉक्टर, मला परत परत आठवण येते की डॉक्टर गेल्यानंतर साधनाचा संपादक जो आमचा मित्र आहे विनोद शिरसाट, त्यांनी अग्रलेख लिहिला होता जो लोकसत्तेमध्ये देखील त्यांनी छापला होता. त्या अग्रलेखाचं टायटल असं होतं की डॉक्टर हत्तींचं बळ आणायचं कुठून, तर हे त्या अग्रलेखाचं टायटल होतं. आणि त्यामध्ये त्याची मांडणी अशी होती की हत्ती हा दुसऱ्यावर सहसा स्वतःहून हल्ला करत नाही, त्याच्याकडे असलेली ताकद ही तो शांतपणाने वापरत असतो. मला आज या कार्यक्रमाच्या नंतर असं वाटतंय की आनिसाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्यांनी हजार हत्तींचं बळ दिलेलं आहे या या परफॉर्मन्समधनं. आणि ज्या वेळेला तुमच्यासारखी माणसं या धारणेतनं उभी राहतात चळवळींच्या पाठीशी, त्यावेळेला रस्त्यावर काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्याला खूप उपहास सोसायला लागत असतो, कुटुंबामध्ये लढाई करायला लागत असते. केवळ तुमच्यासारखी माणसं, म्हणजे जे काम निळूभाऊ लागू, सदाशिव अमरापूरकर आणि अतुल सोनाली करत आलेले आहेत, तर ते काम तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी केलेलं आहे, कार्यकर्त्यांसाठी केलेलं आहे, त्याविषयी मी आनिसच्या सगळ्या कार्यकर्त्यांविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू. ओव्हर टू अतुल. सर्वप्रथम रंगमंचावर उपस्थित असलेले 15 दाभोलकर आणि प्रेक्षागृहात असलेले 1000 दाभोलकर यांना नमस्कार. आणि मागे पडद्यावर ज्यांचा फोटो आहे त्यांना अभिवादन. कारण दाभोलकर हे आपण आता हे वाक्य 10 वर्ष बोलतो की ते देहानी नाही आहेत पण विचारांनी आहेत. याचा अर्थच असा आहे की ते जरी आता देहाने नसले तरी विचारांनी इथे आज उपस्थित आहेत. आणि ह्या ज्या लोकांनी जे करून दाखवलं, खरं तर आता महाराष्ट्राची आज आशादायक परिस्थिती वाटते मला एकदम. आणि त्याचं कारण असं आहे की गेले अनेक महिने महाराष्ट्रात ज्या अतिशय हास्यास्पद मूल्यहीन बेडूकुड्या चाललेल्या आहेत आणि कोण कोणाचं हेच कळेनसे झालेलं आहे आणि तिथे माणसं रडायला लागली आहेत ते सगळं बघून, तिथे फक्त एकमेव आशा आहे ती विनोदाची आहे की विनोद करता येतो आणि विनोद विनोदाला हसता येतं. ज्या समाजामध्ये विनोद होऊ शकतो आणि ज्या समाजामध्ये विनोदाला हसता येतं तो समाज हा 100% निरोगी राहण्याचे शक्यता 100% आहे. महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये विनोदाची परंपरा प्रचंड आहे. चिवी जोशांपासून पु ल देशपांडे आणि अनेक, ही परंपरा या लोकांनी चालवली. आणि आमच्याकडे मराठी रंगभूमीवर एक महत्वाची संस्कृत नाटकामध्ये एक व्यक्तिरेखा आहे, त्याचं नाव असतं विदूषक. परदेशामध्ये सुद्धा शेक्सपियरच्या नाटकांमध्ये क्लाऊन येतो, हा विदूषक फार महत्वाचा असतो. हा विदूषक काय करतो, तो त्या राजाला सांगतो की राजा तू नागडायस. हे धैर्य त्या विदूषकामध्ये असतं. तो विदूषकाचे वेगवेगळे अर्थ आहेत संस्कृत नाटकात सुद्धा. तो एका अर्थाने भविष्यवेत्ता असतो. तो असं सांगतो की येणारा काळ असा आहे, सावध राहा, ह्या घंटा मला ऐकू येत आहेत. हेनरी थोरो नावाच्या एका माणसाचं वाक्य आहे की एखाद्या माणसाची पावलं जर तालात पडत नसतील, एखाद्या माणसाची पावलं जर तालात पडत नसतील तर कदाचित त्याला वेगळे हाकारे ऐकू येत असतील. हे ध्वनी आहेत, डिस्टंट ड्रम्स आहेत. हे डिस्टंट ड्रम्स, वेगळे ध्वनी, वेगळे हाकारे, हे आमच्या लेखक आणि कलावंत मंडळींना ऐकू येतात याचाच खूप आनंद वाटतो आणि म्हणून आशा वाटते. त्यामुळे उद्या जरी दाभोळकरांना 10 वर्ष पूर्ण त्यांच्या मृत्यूला होणार असतील, खरं तर लांछनास्पद परिस्थिती आहे. हा कसला विकास, ही कसली प्रगती. कारण मुंबई ते नागपूरपर्यंत जो महामार्ग बांधला त्याच्यावर किती लोकं मेली आहे आपण जाणता, आणि त्याच्यानंतर काय झालंय त्या महामार्गावर आणि ते यंत्र ठेवून काय पूजा काय करतात आणि काय करतात. मूळ प्रश्नांना गाभाला हातच घालायचा नाही आपल्याला, मूळ प्रश्न सोडवायचेच नाही आहेत.
आणि त्याला बगल द्यायची आहे. हे एकीकडे असताना संपूर्ण महाराष्ट्राची ही परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये आज खरोखर लेखक कलावंतांचं काही महत्त्वाचं काम आहे. आणि अनेकदा सचिन आणि आत्ता दोघेही दोन्ही सचिन असं बोलता बोलता म्हणले आणि ते खरं आहे. इतकी मुस्कट डाबी आहे, हुकुमशाही आहे, बाहेरचं सेन्सॉर आहे, संस्था संघटनांची सेन्सॉर्स आहेत आणि शेवटी आपणच आपल्यावर बोलताना आता सेन्सॉरशिप घालायला लागले आहोत. ज्या देशामध्ये सेन्सॉरशिप आहे, मुस्कट डाबी आहे, दहशत आहे बोलण्याची, मुक्तपणे बोलता येत नाही, तिथे मुक्तपणे आविष्कार कसे होतील? आणि मुक्तपणे आविष्कार झाले नाहीत तर एकमेकांना आपण समजवून घेऊ कसे, सांगू कसे, प्रश्न कसे सोडवू? या सगळ्या कलावंतांचं कौतुक असं आहे. मी तर यांचा फॅन आहे, अत्यंत प्रचंड फॅन आहे. म्हणजे खरं सांगायचं तर टी व्ही सारख्या काय भांडवलचारी व्यवस्थेमध्ये सचिन भाऊ जे म्हणले ही कामं अत्यंत महत्त्वाची करतायत. कारण आपल्याकडे येजो आहे जिंदगी नावाचा अतिशय सुंदर, अत्यंत निर्मळ, निखळ, निर्विष असा विनोद होता. त्याच्यानंतर मराठी चॅनलवर खरोखर काय दूरदर्शनवर काही एक कार्यक्रम पूर्वी झालेले असतील, चिमणराव गुंडेभाऊ असेल, पण निखळपणे आनंद देणारा आणिही तरी विचार करायला लावणारा कार्यक्रम हा तुमचा आहे. ही महाराष्ट्राची नुसती जत्रा नाही आहे, ती हास्य जत्रा आहे. त्या हसण्यातून काहीतरी आपल्याला सांगता येतं आणि हसणं हा एक प्रचंड महत्त्वाचा, एक मी असं म्हणणार नाही शस्त्र आहे, पण एक आपल्यासाठी साधन आहे. कारण दुसरं काय करता येईल? ॲब्सर्डिटीमध्ये नेहमी आपल्याकडे काय शिल्लक राहतं? तर फक्त आपल्याला हसता येतं किंवा हसायला पाहिजे. आणि विनोदासारखंच दुसरं डेंजरस गोष्टच नाही. प्लेटो असं म्हणाला होता की या लेखकांना आधी बाहेर काढा. चार्ली चॅप्लिननी ग्रेट डिक्टेटर केला, तो हिटलरवर होता, त्यांनी रिळ जाळून टाकली. एवढा डेंजरस लोक आपण आहोत कलाकार. आणि तीन गोळ्या झाडणं वगैरे फार सोपं आहे हो, याला काय लागते? एखाद्याच्या मनामध्ये आधी बेकारी आहे, धर्माची बीजे रुजवणं हे अधिक सोपं आहे, धर्म खतरे में आहे हे म्हणणंही सोपं आहे. त्याच्या हातात बंदूक देऊन कोणाला मारतोय, का मारतोय, याची कुठलाही कार्यकारण भाव नसताना गोळ्या झाडणं हे सगळ्यात सोपं आहे. आणि त्यांच्या तीन गोळ्या असल्या तरी 10 वर्षात अनिसनी एक वाळूचा कण सुद्धा उचललेला नाही मारण्याकरता. कारण आमचा अहिंसेवर विश्वास आहे, मानवतेवर विश्वास आहे. आणि मी एकदा असं म्हणलो होतो की जाओ, तुमची एक गोळी असेल तर आमची एक कादंबरी आहे, तुमची एक गोळी दुसरी असेल तर आमचं एक नाटक आहे, आणि तिसरी गोळी असेल तर आमचा विनोद आहे. हे जास्त जहाल आहेत. कारण त्याच्यामधना म्हणजे चार्ली चॅप्लिन हा महत्वाचा आहे, तो विदूषकच होता एका अर्थाने, त्याला क्लाऊनच म्हणायचे. किंवा लॉरेल हार्डी जे होते ते समाजातल्या वैगुण्यांवर, समाजातल्या कमतरतांवर, समाजातल्या दिसणाऱ्या विरोधाभासावर ते भाष्य करायचे, बोलायचे. आपल्याला एकाच बाजूनी हसवायचे, दुसऱ्या बाजूनी रडवायचे आणि तिसऱ्या बाजूनी शहाणं करायचे. महाराष्ट्रात आज यांच्यासारखी मंडळी आहेत आणि निखळ मराठी बोलणारी माणसं आहेत, याचा तो दुसरा आनंद आहे. तुम्ही नुसता विनोद वाचवत नाही आहात, तुम्ही मराठी वाचवतात. यांच्या मराठीचं वैशिष्ट्य म्हणजे एकही इंग्लिश शब्द येत नाही. तुम्ही काढून बघा यांचे मराठी, त्यांच्या भाषेमध्ये ज्या इंग्लिश भाषेमध्ये आपण ज्याला एक पंच म्हणतो ना, त्या मराठीमध्ये त्याला असं म्हणतात की त्याची वक्रोक्ती हे ते बरोबर करतात. शब्दांचे विविध अर्थ असतात, भाषेचे भाषेची म्हणून एक ताकद असते आणि ती बरोबर या लोकांना कळते. आणि खरं मराठी वाचवायचं झालं आणि लोकांना मराठी ऐकवायचं झालं तर तुमचे कार्यक्रम त्यांनी बघितले पाहिजेत. मुलांवर चांगलं मराठीचे संस्कार व्हायचे असतील तर महाराष्ट्राची हास्य जत्रा आवर्जून बघा, मी बघतो. कारण पर्यायी शब्द इतके आहेत, छोटे छोटे शब्द इतके आहेत यांनी काढलेले की त्याच्यातनं आपलं भाषा सुधारेल. आणि जर भाषा सुधारली तर आपलं आकलन सुधारेल, आणि आकलन सुधारलं तर अभिव्यक्ती सुधारेल. याचा आपल्या सगळ्या जगण्याशी संबंध आहे. आणि मग आपलं जगणं हे निरोगी होईल.
मगाशी सचिन भाऊ जे म्हणले की सेन्सॉरशिप आहे, मग कलाकारांचं किती काम आहे, आहेच. पण कलाकार फार बुद्धिमान माणसं असतो, आपण मूर्ख नसतो. अनेक लोकांना वाटतं 80-90% मिळाले डॉक्टर होणार, 30-40% मिळाले साधारण कलाकार. कलाकाराला अत्यंत बुद्धी, डॉक्टर, इंजिनियर आणि आर्किटेक्ट इतकीच लागते. त्याशिवाय इतकं चांगलं लिहिताच येत नाही, करताच येत नाही. हे तारेवरची कसरत करत त्यांचे प्रोग्राम्स करत असतात, कार्यक्रम करत असतात. एक शब्द चुकला तर हे मगाचपासून जो शब्द वापरतायत, आमच्या अस्मिता आणि भावना दुखावल्या जातील. सोनलीचं सुद्धा मला खूप कौतुक वाटतं. तुम्ही विचार करा, एक अग्रगण्य महत्त्वाची आपल्याकडची अतिशय उत्तम अभिनेत्री धाडसानं या रंगमंचावर येते, कारण तिला उद्यापासून टॅग केलं जाणार आहे, तू त्यांच्यातली आहेस. आणि त्याला सोपे सोपे उत्तर दिलं जातं, तुम्ही देशद्रोही आहात, तुकडे तुकडे गँग मधल्यात. हा देश तुमच्या बापाचा जेवढा आहे तेवढाच आमच्या बापाचा पण आहे, कारण आम्ही या मातीत जन्माला आलेलो. तुम्ही आम्हाला हिंदू धर्म शिकवू नका, कारण आमच्या बापाचे बाप हे ज्योतिबा फुल्यांपासून चालू होतात आणि आगरपर आणि दाभोळकरांपर्यंत येऊन ठेपतात. जेव्हा ते गाडगे महाराजांचा शब्द उच्चारतात की गाडगे महाराज, की गाडगे महाराज, ही काय प्रकरण होतं? कीर्तन कसं असावं, शास्त्रीय कीर्तन कसं असावं, याचा एक उत्तम नमुना मला वाटतं जगात इतका चांगला नाही, की बरोबर ते बॅलन्स करत, संतुलन साधत, प्रेक्षकांशी संवाद करायचा आणि प्रेक्षकांना विचार सन्मुख करायचं, विचार विन्मुख करायचं नाही. अंधश्रद्धेची गोळी नाही द्यायची, विचार करायला भाग पाडायचं, प्रश्न पडायला भाग पाडायचे. दाभोलकरांच्या नंतर विचार करायला लावणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील आणि अनेक माणसं असतील, यांचे खून झालेले आहेत आणि त्यांचे काहीही तपास लागलेले नाहीत. आणि रोज हजारोंच्या संख्येपुढे आंबा खाल्ल्यानंतर मूल होतं असे म्हणणारे अनेक स्वयंघोषित बुवा आणि गुरुजी आहेत. आणि हे आपण सगळं बघतोत आणि याचा आपल्याला त्रास होतोय, कारण आपण विचार करणारी माणसं आहोत. कारण महाराष्ट्र आपण म्हणताना म्हणतो संत परंपरा आहे, समाज सुधारकांची भूमी आहे, त्यामुळे आपण इतके विकले जाणार नाही आहोत इतक्यात, आणि ते विकले गेलेले नाही आहोत याचाच दाखला म्हणजे तुम्ही आज इतक्या संख्येने इथे हजर आहात. आणि ही माझी मित्रमंडळी, आमचे सहोदर इथे बरोबर आहेत. आणि सोनाली सारखी मुलगी, जशी स्मिता पाटील आमची बिनदिक्कतपणे एक भूमिका घ्यायची, आज भूमिकाच घ्यायला घाबरतात. हिनी भूमिका घेतली बिचारीले, तिला 2 सिनेमे मिळणार नाहीत, ट्रोल होणार. पण हो, ही माझी भूमिका आहे, कारण मी माझ्या जगत असताना माझी जबाबदारी पार पाडतो की नाही त्या समाजात, हे महत्त्वाचं कृत्य आम्ही कलावंतांनी पण केलं पाहिजे. ऑस्कर घेत असताना चांगले चांगले नट, चांगल्या चांगल्या नट्या जे भाषण करतात, लेखक जे भाषण करतात, कामू सार्थर काफकाचं जे भाषण आहे ते डोळे उघडणार आहे. ते असं म्हणत नाहीत आम्ही फक्त लेखक आहोत, कारण ही जबाबदारी सगळी आपली आहे. मराठी नाटकाची परंपरा अशीच आहे. खाडीलकरांनी जेव्हा कीचकवध लिहिलं, जेव्हा त्याच्यावर पहिलं सेन्सॉर झालं, पहिलं सेन्सॉर झालेलं नाटक, कारण इंग्रजांना असं वाटलं की ते बाळ गंगाधर टिळक यांचं संदर्भातलं ते नाटक आहे आणि म्हणून ते सेन्सॉर केलं गेलं. पण खाडीलकर काय घाबरले नाहीत, ती अख्खी परंपरा मराठी नाटकाला आहे. आणि आपल्याकडे तेंडुलकर, एलकुंचवारांचं मागच्या वर्षीचं 99व्या वर्षाच्या निमित्तानं केलेले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातलं भाषण आहे का, जबरदस्त भाषण आहे. निर्भीड लोक आहोत आपण. महाराष्ट्र म्हणजे हट्ट लोकांचा, घाबरणारे लोक नाही आहोत आपण. तेव्हा आपली भाषा ही आपली ताकद आहे. तुकारामाची भाषा आहे आमची, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, कासेची नाही गांडीची. तो कासेची केला कारण शब्द, पण त्याला त्या गांडीची मध्ये त्यांना शिवी नव्हती द्यायची तुकाराम महाराजांना. आणि तुकाराम महाराजांचे एक एक अभंग म्हणजे ज्वलंत मराठी भाषा आहे. ज्योतिबा फुल्यांचे एक एक अखंड म्हणजे ज्वलंत मराठी भाषा आहे. या मराठी भाषेतनाच आपल्याला जे आजचे प्रश्न कळीचे वाटतात, महत्त्वाचे वाटतात, ते आपण मांडलेच पाहिजेत. आम्ही नाही आमच्या तोंडावर पट्ट्या बांधणार. मणिपूरमध्ये जे होतंय ते अत्यंत दुःखद आहे. मणिपूरमध्ये होणारी बातमी वाचून आपण दुपारचं जेवण 2 वेळचं उडपत बसू काय? काय झालंय तिथल्या लोकांचं? राजस्थानमधल्या नुहमध्ये काय चाललंय? आज देशभर दंगली का पेटतायत?
आणि आता इलेक्शन आल्या आल्या जे वातावरण पेटवलं जाणार आहे हे आपल्याला कळत नाही काय? हे कळतंय, पण त्याचे टोल आपल्याला भरावा लागतोय याचा आपल्याला लक्षात येणं अत्यावश्यक आहे. हे लक्षात आणून देण्याचं काम लेखक कलावंतच करत असतात आणि ते जागं करत असतात नेत्यांना. ते एका बाजूने जागं करत असतात नेत्यांना आणि दुसऱ्या बाजूने लोकांना की वाचा, वाचलं पाहिजे. आणि कलावंत काय करत असतात? तर विरोधाभास दाखवत असतात. यांनी आता काय केलं? आपल्याला का हसू येत होतं? आपल्याला हसू येत होतं कारण आपल्या मनात आपण अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत आणि आपल्याला वाटतं काय मूर्खपणा आहे हा सगळा चाललेला. दोन वेळा यांच्या माईकला खूप वेळा त्रास येत होता, मग ते काय असं म्हणले नाही अरे आज शनिवार आहे म्हणून माईकला शनीचा वार आहे. त्यांनी बरोबर यांनी वाक्य घेतलं, बरं झालं याची दोनच वाक्य होती, माईक बंद पडला. याला स्पॉन्टेनिटी म्हणतात. ही स्पॉन्टेनिटी ऑन द स्पॉट त्या क्षणाला, म्हणजे मी आणि सोनालीनी एकमेकांकडे बघितलं किती हुशार माणूस आहे. त्यांनी आपली चूक सुद्धा अशी दाखवली की दोन वेळा माईक छोटासा होता, बरं झालं त्याचा माईक गेला, ते आपल्यालाही हसू आलं. याला हुशारी लागते. ही हुशारी दादू इंदुरीकरांकडे होती. तमाशामध्ये असणारे सोंगाडे हे क्लाऊन्सच असतात, हे विदूषक असतात. आणि त्याला भाषेचं आणि आजूबाजूच्या समाजाचं ज्ञान आणि अत्यंत एक प्रचंड आकलन लागतं, तरच तो कॉमेंट करू शकतो, तरच तो विधान करू शकतो आजूबाजूच्या परिस्थितीवर धैर्यानं. तेव्हा आपली ही सगळी टोळी महाराष्ट्रामध्ये बरकरार राहो आणि मराठी नाटक हे अजून अजिबात, म्हणजे अजिबात प्रतिगमी वगैरे नाही आहे. आणि मी शब्द वापरणार पुरोगामी, असे काही शब्द असतात काय पुरोगामी? हो आम्ही आहोतच पुरोगामी. त्या काल आमच्या नंदिनी जाधवनी 376 बायकांच्या जटा सोडवल्या, सोपी गोष्ट आहे काय? जटा सोडवल्या आणि त्याचं बालगंधर्वमध्ये प्रदर्शन लागलं होतं. एक बाईकडे जायचं, दुसरीकडे जायचं, तिला सगळं पटवायचं की हे सगळं देवाचं करणी नसून तू का जटा डोक्यावर ठेवतेस. आणि डोक्यावरचा भार हलका होणं म्हणजे अंधश्रद्धेचा भार हलका होणं. आपल्या खांद्यावर आपलं डोकं आहे हे तिला त्यांनी शिकवलं. ही सगळी अत्यंत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आणि हा दिवस गेले 10 वर्ष आम्ही रिंगण नाट्यक नावाचं केलं होतं आणि ह्या रंगमंचावर जावेद अख्तरपासून कोण नाही येऊन गेलं, आमचा किशोर कदम येऊन गेला, विजय केंकरे येऊन गेला, अनेक नट येऊन गेले आणि त्यांनी अत्यंत धैर्यानं आणि थेटपणे नागराज मंजुळे आपली भूमिका मांडली. अजिबात घाबरलेले नाहीत, त्यांचं काहीही वाकडं झालेलं नाही कारण कलाकाराला बुद्धी लागते आणि ही बुद्धी फक्त लोकशाहीमध्ये निर्भीड स्वातंत्र्यामध्येच येऊ शकते. कला ही नेहमी लोकशाहीमध्ये येते आणि क्राफ्ट्समनशिप ही हुकुमशाहीमध्ये येते. मोठमोठे मॉल बांधा, सेंट्रल व्हिएस्टा बांधा, हे सगळं हुकुमशाहीचं लक्षण आहे. नाटक करायला, कविता रचायला, म्हणजे हिटलरनी सुद्धा मोठमोठे उभं केलं होतं आणि मोठमोठे इमारती उभ्या करणं म्हणजे विकास नव्हे, मोठमोठे रस्ते म्हणजे विकास नव्हे. विकास, विकास म्हणजे विवेकाची कास धरलेली समृद्धी, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत विकासाचा अर्थ नाही. विकास म्हणजे माणसांच्या मनाचा विकास, विकास म्हणजे माणसांच्या बुद्धीचा विकास, विकास म्हणजे माणसांच्या भावनेचा विकास. आणि हेच तर कोण म्हणतं? जागतिक आरोग्य संघटनेने असं सांगितलंय की चांगलं आरोग्य म्हणजे काय? ज्या समाजामध्ये सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जो समाज अतिशय निर्मळ असेल, नीट असेल, त्याचं आरोग्य चांगलं. आणि सांस्कृतिक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्थिक दारिद्र्य कळतं कारण पैसेच नाहीत हे दिसतं, राजकीय दारिद्र्य आपण रोजच बघतो, सामाजिक दारिद्र्य पण कळतं जरा घर, सांस्कृतिक दारिद्र्य कळत नाही. कोणाच्या घरात किती पुस्तकं आहेत काही कळत नाही. मराठीची 1000 आवृत्ती खपायला 1 वर्ष नव्हे 10 वर्ष लागतात. मग आपला समाज का वाचत नाही? नाटक का बघत नाही? चांगले सिनेमे का नाही बघत? जोपर्यंत आपली मागणी असणार नाही की आम्हाला चांगली नाटकं बघायची आहेत, चांगले सिनेमे बघायचे आहेत, तोपर्यंत चांगले सिनेमे निर्माण होणार नाहीत आणि टीव्ही सिरियल पण निर्माण होणार नाहीत. तमससारखी सिरियल आज जवळजवळ अशक्य आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया काय होतं पण आपण ते गमावता कामा नये. आणि सचिन, दोन्ही आपले सचिन भाऊ आणि आमचे सगळे मित्र, मला असं वाटतं ते काम करतायत आणि ते काम करत राहणार आहेत. त्यांना ही शक्ती मिळणार आहे की उत्तमोत्तम काम एका बाजूनी करायचं
टोपी तर उडवायची आहे, गंमत तर आली पाहिजे, आणि तरीही आपल्याला ज्ञान मनोरंजन एकत्र मिळालं पाहिजे. भेळ तर खायची आहे, पण ती भेळ कडबा आणि कडधान्य यातला फरक कळला पाहिजे आपल्याला. आपल्याला भेळ खायची आहे ती कडधान्य घातलेली मोड आलेली धान्य खायची आहेत, कडवा आपल्याला कळला पाहिजे. हा कडवा आणि कडधान्य याच्यातला फरक कळण्यासाठी लेखक आणि कलावंतांनी जिवंत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या सगळ्या मित्रमंडळींचं खूप खूप कौतुक. त्यांच्यामुळे आजचा काळ हा एक महत्त्वाचा आहे, आणि ज्या काळातनं आपण जात आहोत त्या काळामधल्या आपल्या जबाबदाऱ्या या अधिक प्रखर आहेत. अत्यंत विवेकपूर्ण सांभाळून बोलून, मगाशीचे सचिननी म्हटलं त्याच्यावर एकदम मला पटकन आठवलं की ही परिस्थिती जगभर वेगवेगळ्या ठिकाणी असते. जर्मनीमध्ये एक लेखक होता, होऊन गेला, त्याचं नाव आहे बर्तोल्ड ब्रेख्त. त्या ब्रेख्तनी एका नाटकामध्ये असं लिहिलं आहे की परिस्थिती जेव्हा अशी उद्भवते तेव्हा कलावंतांचं काम एखाद्या चोरासारखं असतं. परिस्थिती जेव्हा अशी उद्भवते तेव्हा कलावंतांचं काम एखाद्या चोरासारखं असतं. चोरी अशी केली पाहिजे की झोपणाऱ्याची झोप न मोडता पलंगाचे चार पाय कापून नेत आले पाहिजेत. हे जे कौशल्य आहे, आणि मग त्याला एकदा लक्षात येतं की अरे च्या आपण वर्ण खाली आलोत त्यामुळे त्याला जाग येते. मला असं वाटतंय की आम्हाला काही चोर व्हायचं नाहीये. उदाहरण तो काय देतोय? कौशल्याचं. की आज आमच्याकडे असलेले शब्द, आमच्याकडे असलेलं नाटक, आमच्याकडे असलेलं साहित्य, आमच्याकडे असलेलं काव्य, हे आमचं जगणं समृद्ध करण्यासाठी, समाजातल्या तळागाळातल्या माणसाचं समृद्ध करण्यासाठी हे आपण वापरलं पाहिजे. आणि त्याच्यात काही कमतरता नाही. कला म्हणजे काहीतरी एका वेगळ्या बेटावर राहणारी गोष्ट नसते. कलाकार इथलेच असतात, आपले पाय जमिनीवरच असतात. त्यामुळे आम्ही सगळे आणि आमची सगळी जी भक्कम परंपरा आहे आपल्या सगळ्यांची, ती परंपरा बरकरार ठेवून, ती तशीच ठेवून ती पुढे नेणारे हे सगळे दाभोलकर आणि आपण ऐकायला जमलेले सगळे दाभोलकर, या सगळ्यांना मी इथनाच सलाम करतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद अतुल दादा, अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल. यानंतर दोन सूचना आहेत. उद्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा 10वा स्मृती दिन असल्यामुळं ज्या ठिकाणी डॉक्टरांचा खून केला गेला त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 11:00 डॉक्टरांच्या जाण्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये जादूटोनाविरोधी कायदा झाला आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा झाला, या दोन कायद्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक राज्यव्यापी प्रबोधन यात्रा काढणार आहे. या यात्रेची सुरुवात त्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून 11:00 होणार आहे. आपण तिथं उपस्थित राहावं अशी विनंती करतो. त्यानंतर दुसरा कार्यक्रम 5:00 याच सभागृहामध्ये होणार आहे. उद्या संपूर्ण भारतभर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा स्मृती दिन हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्याच विषयावरला परिसंवाद, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित समाजधारणेची सद्यस्थिती यावर होणार आहे. यामध्ये पत्रकार सामील होणार आहेत, अलका धुपकर, प्रतीक सिन्हा अल्ट न्यूजचे आणि आशिष दीक्षित BBC मराठीचे. या तिघांशी संवाद साधणार आहेत प्रसन्न जोशी. तर आपण या कार्यक्रमाला 5:00 या सभागृहामध्ये यावं. त्यानंतर तिसरी सूचना आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची पुस्तकं इथं ठेवलेली आहेत स्टॉलवर, ज्यांना कुणाला हवी असतील त्यांनी कृपया घ्यावीत. त्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं ज्यांना सभासद व्हायचं आहे त्यांच्यासाठी सभासद फॉर्म आहे, आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं हे मासिक आहे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, जे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खपलं जातं. या मासिकाची ज्यांना वर्गणी भरायची आहे 200 रुपये फक्त, तीसुद्धा इथं स्टॉलवर ठेवली जाईल. पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आपल्या सर्वांचं. हा कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं, श्रोत्यांचं आणि या सर्व टीमचं पुन्हा एकदा आपण टाळ्याच्या गजरामध्ये आभार मानूया.
आणि दोन घोषणा देऊन आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. मी म्हणेन फुले शाहू आंबेडकर, आपण सर्वांनी म्हणायचं आम्ही सारे दाभोळकर. फुले शाहू आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर. मी म्हणेन विवेकाचा आवाज तुम्ही म्हणायचं बुलंद करूया. विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. कार्यक्रम संपला.